शरद व्याख्यानमाला याचे सन्माननीय आयोजक मंडळ आणि उपस्थित सुविज्ञ सुबुद्ध श्रोतागण शरद व्याख्यानमालाचे आजपर्यंतचे जे काही बावन की बासष्ट मला वाटतं वक्ते इथे येऊन गेले आणि त्याच्यामध्ये अनेक विद्वान धुरंदर वक्ते प्राध्यापक राम शेवळकर प्राध्यापक शिवाजीराव भोसले नरहर कुरणकर पूजनीय ब मो पुरंदरे अशा या दिग्गज लोकांच्या माळेमध्ये मला आपण इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मला कृतार्थ वाटत आहे आणि हा माझा सर्व दृष्टीने मी माझा सन्मान समजतो त्याबद्दल धन्यवाद मी काय तसा अतुलजींनी आता माझं जे काय सांगितलं ते सगळं सा ठीक असलं तरी मी काय खूप मोठा वक्ता वगैरे नाही आहे बरं म्हणजे आपली बाजू पहिलेच क्लिअर करून दिली बरी आज सकाळपासूनचा मुक्काम माझा कारंजाला होता पहिलीच भेट होती अतुलजी मला घेऊन गेले गाव दाखवून आणलं तीर्थक्षेत्रासारखंच वाटलं मला कारण त्यांनी सगळ्या मंदिर जैन मंदिर राम मंदिर गुरु मंदिर सगळं पाहत पाहत आम्ही वापस आलो मला एक गोष्ट प्रकर्षाने खूप चांगली वाटली की कारंजातलेच लोक खूपच सुशिक आणि समजूतदार आहे कारण आम्ही कारने चाललो होतो तर वाट्यामध्ये एक अडथळा आला एकानी सायकल आडवी लावून ठेवली होती तर म्हटलं आता काहीतरी होईल आपसात आवाज चढतील तर अतुल खालती उतरला त्यांनी ती सायकल बाजूला केली सरळ केली आणि पुन्हा समोर गेलो म्हटलं बहुतेक ओळखीचं असेल कोणीतरी म्हणून केलं समोर गेलं तर एक, गे एक मोटरसायकल तशीच पुन्हा उतरला तुम्ही म्हटलं का रे बा बाबा म्हणे सर आता कोणाकोणाला इथे शोधायचं म्हटलं बरोबर आहे म्हटलं कारण ज्याचा बाहेरून नेणाऱ्या माणसाला तर एवढं टेन्शन होऊन जाते की आता इथे होतं काहीतरी वाद आवादी आणि त्याच्यानंतरचे भाराकडी आणि मग मारामारी तसं काही होता शांतपणे म्हणजे आपला रस्ता आपण शोधून काढायचा हा मला स्वभाव तुम्हा लोकांचा खूप आवडला मुख्य विषयाकडे वळू गेलगेट बाल्टी स्थान आणि संविधानाच्या तीनशे सत्तर कलमाच्या पलीकडे तीनशे सत्तर कलमाच्या पलीकडे म्हणजे तो एक माईलस्टोन आहे की दोन हजार एकोणीसमध्ये या राज्याचं तीनशे सत्तर कलम हटवण्यात आलं त्याच्यानंतर अजून काय म्हणजे त्या राज्यामध्ये अजून काही करायची आवश्यकता असं नाही मी म्हणत आहे पण आपली क्षितिजावरची जी नजर आहे ती अजून कुठे न्यायची कारण ते जम्मू अँड काश्मीरचं जे राज्य आहे त्याच्या भारतामधल्या विलिनीकरणाच्या बाबतीत समस्या होत्या आणि त्या दूर करण्यासाठी म्हणून ते तीनशे सत्तर कम कलम हटवण्यात आलं तर म्हणून हा विषय मी मुद्दाहून घेतला आपण त्या कलमाविषयी चर्चा नाही करू दोन हजार एकोणीसपासून आत्तापर्यंत त्याच्यावर खूप चर्वाचर् झालेली आहे अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये चार पाच अप्लिकेशन्स पेंडिंग आहे आणि त्याच्यावर पुन्हा त्यांचं संभाषणं चालू आहेत आपण फक्त या विषयावर केंद्रित राहू की ह्याच्यानंतर समोर जे अँड के या राज्याच्या काय समस्या आहे आणि त्याच्याबद्दल आपल्या आपल्याला थोडीफोत माहिती माईत, पण देईल काही ती सामरिक राहील म्हणजे स्ट्रॅटेजिक इश्यूजवर काही राहतील काही तिथल्या विलिनीकरणाच्या गोष्टी अजून राहिल्या आहेत त्याची तुम्हाला आठवण करून देईल आणि आपली त्याच्यावर काय पॉलिसी असली पाहिजे याच्याबद्दल तर माझं मत पण देईल नंतरचा हा पूर्ण विषय आहे तसा लांब होता पण कुठल्याही भागाचा असा विचार करताना सामरिकदृष्ट्या त्याची जॉग्रफी त्याचा भूगोल त्याचा इतिहास हा जाणून घेणं फार आवश्यक आहे आणि भूगोल आणि इतिहास हा सामूहिकरित्या पाहिला तरच तो त्याच्या ऐकण्यामध्ये काही इंटरेस्ट राहतो नाही तो खूप निरस असा तो विषय असतो ते आपण एकत्र पाहून घेऊ त्याच्यानंतर गिलगिट बालटी बाल्टिस्तानची जी स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स त्याचं जे महत्त्व आहे त्याचे काय तिथे मुद्दे आहेत ते तीन चार मुद्दे आहेत त्याच्यावर मी बोलीन त्याच्याविषयी थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन आणि मग शेवटी आपली नॅशनल पॉलिसी त्याच्या बाबतीत पॉलिसी नाही म्हणता येणार पण आपला एक हिंदुस्थान एक देश असं म्हणून आपण आपला काय त्या इशियी आपले विचार असले पाहिजे आपण काय त्याच्याविषयी संक केलं पाहिजे हा एक मुद्दा पण मी तुमच्यासमोर मांडेल सगळ्यात पहिल्यांदा जॉग्रफीच्या बाबतीत पाहू नेक्स्ट हा जो नकाशा तुमच्याकडे दाखवण्यात येतो आहे तो, तो एकोणीसशे सत्तेचाळीसचा अगोदरचा आहे हे लक्षात ठेवा हा याच्यासाठी दाखवतो आहे की जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पूर्ण भाग जो आहे हा स्वतंत्र झाला आणि इंडिया इंडिपेंडन्स ॲक्ट नाईन्टीन फोर्टी सेवन ह्याच्या अंतर्गत इंग्रज त्यांनी आपल्याला सत्ता हस्तांतरण केलं त्यांची सत्ता या भारतीय भूखंडात कुठल्या 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 भागात होती हा ते नकाशा दर्शवतो आहे प्रामुख्याने याच्यामध्ये तुम्हाला दोन रंगामध्ये दिसतील एक पिवळा रंग आहे आणि एक थोडासा तांबडा रंग आहे तो पिवळ्या रंगाचा जो भाग आहे तो इंग्रजांच्या सत्तेखाली जरी होता तरी तो इथले राजे महाराजे जे होते म्हणजे हैदराबादचे नवाब नंतर जयपूरचे महाराजा ग्वाल्हेरचे महाराजा त्रावणकोर अशी जितकी संस्थानं होती तो भाग दर्शवतो आहे आणि जो दुसरा ब्राउनीज जो भाग आहे तो पूर्णपणे इंग्रजांच्या आधिपत्याखाली होता म्हणजे त्याच्यामध्ये चलन वलन ॲडमिनिस्ट्रेशन संपर्क सगळे सगळे जेवढे विषय आहेत ते सगळे इंग्रजांच्या अधिपत्याखाली होते पण जे राज्य होती महाराजा आणि यांची संस्थानिकांचे त्यांच्याकडकडचं फक्त फॉरेन अफेअर्स नंतर अर्थ संपर्क हे असे तीन चार विषय जे होते ते फक्त ब्रिटिशस लोकांकडे होते बाकी तिथलं जे लोकल ॲडमिनिस्ट्रेशन होतं आणि कोर्ट कचेऱ्या वगैरे जे काय होतं ते मात्र त्या संस्थानिकाच्या किंवा त्या राजाच्या अंतर्गत येत होतं त्यामुळे जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा एक मोठा प्रश्न उभा राहिला की जे आपलं आहे ते आपण दुसऱ्याला विकू शकतो हो ना ज्याच्यावरच इंग्रजांचं राज्य पूर्ण अधिकार होता ते तुम्हाला देऊ शकतात पण ज्यांच्यावर तुमचा अर्धाच अधिकार आहे ते कसं काय देतील त्याच्यामुळे इंडिया इंडिपेंडन्स ॲक्टमध्ये एक असं प्रावधान केलं त्यांनी सगळ्यात पहिले की आम्ही तुम्हाला या पूर्ण भारतखंडाचं दोन देशांमध्ये दे विभाजन करतो आहे एक भारत आणि पाकिस्तान आणि आमच्या या ही जी बाउंड्री मार्क करून दिली आहे याच्या आतमधली जितकी आमची अधिसत्ता आहे ती आम्ही तुम्हाला सोपवतो आहे म्हणजे भारत आणि पाकिस्तानला आणि जे राजे आहे मग दुसऱ्या प्रवर्धानामध्ये त्यांनी असं म्हटलं की जितके संस्थान आहेत जितके राज्य आहेत त्यांची अधिसत्ता जी आहे ही पार्शली आम्ही तुम्हाला देतो आणि तिथल्या त्या संस्थानिकाच्या त्या महाराजा किंवा राजावर अवलंबून असेल की तो या दोनपैकी कुठल्या राज्यामध्ये विलीन होणार होऊ होऊ इच्छितो पण हे त्याला म्हटलं ब्लँकेट सँक्शन नव्हतं हो की कोणी कुठे जायचं त्यांनी असं म्हटलं की जेव्हा तुमचं विलिनीकरण होईल तेव्हा भौगोलिकदृष्ट्या जो संलग्नित तुमचा प्रदेश असेल त्याच्यामध्ये होऊ शकता म्हणजे उद्या बिहारचं राज्यामधला कोणी असं नाही म्हणू शकतो मी पाकिस्तानमध्ये चाललो आहे तसं नाही होऊ शकत तुमच्या संलग्नित कुठला प्रदेश आहे तिथे तुम्ही जायचं चारी वत तुम्हाला कोणी वेढून ठेवलं असेल हिंदुस्थाननी तर तुम्ही नाही म्हणू शकत की मी पाकिस्तानमध्ये चाललो आता तर हे एक त्याच्यामध्ये प्रावधान होतं आणि अशा या अटींखाली हे पूर्ण राज्य ना एक विशिष्ट वेळ देण्यात आली आणि त्यांना सांगितलं की इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन म्हणजे विलीनीकरणासाठी हा एक कागद आहे ऑर्डर याच्यावर तुम्ही सही करून द्या काही लोकांनी केली दोन तीन खट्याळ राज्य होते त्यांनी नाही केली वल्लभभाई पटेलांनी त्यांना इंगा दाखवला आणि मग ते त्यांनी भरावर साईन करून दिली पण जो वरचा भाग आहे जम्मू अँड काश्मीरचा पिवळा आपल्याला दिसतो आहे वरती तो जो भाग आहे त्याच्याबद्दल समस्या होती कारण काश्मीर एक का असं राज्य होतं त्याची आधी तुम्हाला नकाशात दिसेल त्याच्या पश्चिमेकडे म्हणजे डावीकडचा जो भाग आहे तो पाकिस्तानची संलग्नित आहे दक्षिणेकडचा जो आहे आणि पूर्वेकडचा आहे तो भारताशी संलग्नित आहे म्हणजे त्याला म्हणून त्या महाराजांनी काय ठरवलं की आपण या तटस्थ सर्व याच्यापासून तटस्थ राहायचं आणि त्यामुळे तो ना भारतात ची त्याची इच्छा होती ना पाकिस्तानमध्ये त्याला तटस्थ राहायचं होतं आणि तिथून ही खरी समस्या सुरू होते आता ती समस्या काय आहे ह्याच्या बाबतीत आपण डिटेलमध्ये पाहू आणि शेवटी हे पंधरा ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं सप्टेंबर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे सतत विचार करणं त्याचं चालू होतं आणि त्या महाराजा त्यांचं नाव महाराजा हरिसिंग हे काही आपला निर्णय घेऊ शकत नव्हते की मी कुठे जावं त्या दरम्यान वीस ऑक्टोबरला पाकिस्ताननी अचानक या जम्मू अँड काश्मीरचा जो भाग आहे त्याच्यावर हल्ला सुरू केला आणि आज येता येता मला सहज आठवलं की आज एक नोव्हेंबर आहे आणि आजच्या तारखेला स्वतंत्र भारतातील पहिल्या युद्धामध्ये जे सगळ्यात सर्वोच्च सन्मान जो आहे युद्धाचा परमवीर चक्र ते परमवीर चक्राची जी लढाई झाली पहिल्या परमवीर चक्राची ती आजच्या दिवशी आणि उद्या या दोन दिवसात झाली आणि त्याच्यामध्ये मेजर सोमनाथ शर्मा यांना परमवीर चक्र मरणोत्तल प्रदान करण्यात आलं ती या पूर्ण लढाईचा जो भाग आहे त्याच्याकडे नंतर येईन पण मी ह्या सोमनाथ शर्मांचा फक्त एवढासा एक भाग संपवून घेतो सोमनाथ शर्मा अठ्ठावीस वर्षांचं यांचं वय होतं जसं कळलं की पाकिस्तानचे हल्लेखोर त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त टोळीवाले म्हणजे अफगाणिस्तानमध्ये ज्या चार पाच टोळ्या आहेत आफ्रिदी झाले आणि असे चार पाच आहेत त्यांचे जे हल्ले भडोत्री हल्लेखोर तिकडनं पाठवले होते थोडे थोडेके नव्हते जवळजवळ दहा बारा हजार ते जम्मू अँड काश्मीरवर तुटून पडले होते आणि तशा परिस्थितीमध्ये त्या महाराजांनी महाराजा हरिसिंगनी इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवर सही न केल्यामुळे नेहरूजींनी आज त्यावेळेसच्या पंतप्रधानांनी असं म्हटलं की आम्ही तुमच्या मदतीला येऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन सही कराल तेव्हा आम्ही तुमचे पालखू आणि मग आम्ही आमचं सैन्य पाठवू या सर्व भानगडीमध्ये पंचवीस ऑक्टोबर गोली आणि शेवटी जेव्हा श्रीनगरपासून केवळ तीस मैलावर जेव्हा पाकिस्तानी सैन्य येऊन पोचलं पूर्ण मारामुल्ला, उरी राजौरी हे सगळे भाग पूर्णपणे पाकिस्तानी त्याच्यावर कब्जा केला होता हा तो नाथ कत्तली झाल्या तिकडचे जे टोळी आले होते ते त्यांना कसं आणलं होतं तुम्हाला सांगून आश्चर्य हॉटेल दोन महिन्यापूर्वी त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला लूट करायची असेल तर आमच्याबरोबर चला आम्ही बंदुका देतो आम्ही हत्यारं देतो तुम्हाला काय करायचं करा, करा। पण एकदा तो प्रदेश जिंकला की तुम्ही वापस आपलं अफगाणिस्तानमध्ये आप आपल्या डोंगरांमध्ये वापस निघून जायचं ते म्हणे चालेल आणि त्याच्यासाठी त्यांनी म्हणे की आम तुम्हाला बंदुकीचं द्या पण आम्हाला गाड्या पाहिजे आम्ही लूट नेणार कशी एवढी पाठीवर त्रुडी लाणार एवढी म्हणून त्यांना पाकिस्ताननी त्यांना त्या ट्रक्स पण दिल्या आणि असे जो जो बारा ते चौदा हजार टोळीवाले त्यांनी पेशावरच्या तिथे एकत्र एक केले आणि त्यांनी वीस ऑक्टोबरला हल्ला सुरू केला आता सव्वीस ऑक्टोबरला इन्स्ट्रुमेंट ऑफ वॅक्सिशन साईन झालं त्याच दिवशी जम्मूला साईन झालं छोट्याशा सा ओटर विमानामध्ये ते इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन घेऊन त्यावेळेसचे जे डिफेन्स मिनिस्टर ऑफ स्टेट वी के मेनन होते ते ताबडतोब बसले दिल्लीला आले सरदार वल्लभभाई पटेल आणि नेहरू जिथे बसले होते ताबडतोब त्यांच्याकडे गेले त्यांना दाखवला त्याचबरोबर तिथे अजून एक ऑफिसर पण बसला होता तो सैन्यातर्फे त्यावेळेस मिलिटरी ऑपरेशन्स जे दिल्लीला प्रस्थापित होतं तिला तो एक ज्युनियर स्टाफ ऑफिसर होता त्याचं नाव होतं लेफ्टनंट कर्नल एस एफ जे मानेकशा शांतपणे तो आपल्या अशा अक्कडबाज मिशे घेऊन बसला होता जसे विकी मेनन तिथे पोचले त्यांनी नेहरूजींना ते पत्र दिलं नेहरूजींनी वाचलं चिंताग्रस्त झाले त्यांनी ते उचलून सरदार पटेलांना दिलं सरदार पटेलांची एक विशिष्ट स्टाईल होती असे अर्धवट डोळे बंद करून मिटिंगमध्ये बसायचे म्हणजे कोणाला वाटेल हे झोपले म्हणून पण अत्यंत अलर्ट यांनी ते याचा अर्थ ते विचार करून राहिले त्यांनी ते घेतलं पाहिलं आणि तो जो स्टाफ ऑफसर होता माणिकशा त्याच्याकडे पाहिलं की येस कर्नल वॉट यू वॉन्ट तर माणिकशा उभा राहिले ते म्हणे की सर आय एम वेटिंग हिअर फॉर द ऑर्डर्स वॉट आर द ऑर्डर्स फॉर मी तर सरदार पटेलांनी नेहरूजींकडं पाहिलं ते बोलायला काही तयार नव्हते त्यावेळेस मग पटेलच पुन्हा म्हणाले की तुला कसले ऑर्डर्स पाहिजे तो म्हणे सर की मला ऑर्डर्स पाहिजे की इंडियन आर्मीनी आता काय करायचं तो म्हणे तुला काय वाटतं काय करावं वा। तो म्हणे मला विचारलं तर आत्ताच्या आत्ता इंडियन आर्मीनी तिथे जे अँड केमध्ये त्या आपली फौज उतरवायला पाहिजे आणि ताबडतोब या परिस्थितीचा पाठपुरावा करायला पाहिजे हल्ल्याला प्रत्येक हल्ला करणं अत्यंत जरुरीचं आहे त्या ने त्यावर नेहरूजींनी त्यांना खूप म्हणजे तापट होते मे बी त्यांच्यावर प्रेशर खूप होतं डिसिजन घ्यायचं तर त्यांनी म्हणजे त्यांना म्हटलं की तुला काय पोरखेळ पाठवून राहिला का की इंडियन आर्मीला पाठवून द्या म्हणून आपलं आत्ता स्वातंत्र्य मिळून दोन महिन्यांना झाले तर त्यावर पटेल सरदार पटेलमध्ये म्हणाले की म्हणे सर ते सगळं ठीक आहे वेळ कमी आहे मला तुमच्याकडनं हो किंवा नाही पाहिजे त्यांनी हे नाही म्हटलं की आपण आर्मी तिथे पाठवायची का त्यांनी त्यांना काय म्हटलं तुम्हाला जम, जम्मू जम्मू अँड काश्मीरमधल्या सर्व लोकांची सरसहा कत्तल झालेली पाहिजे आहे का तिथून आपल्याला हे राज्य आपल्याकडे ठेवायचं आहे तर त्यांनी त्याच्यावर एकच उत्तर दिलं की मी हे कसं सांगू शकतो तुला की जे अँड केमध्ये लोकांची कत्तल करा म्हणून आणि त्याच्यानंतर ते नाही बोलले सरदार पटेलांनी फक्त एक दहा सेकंडपर्यंत शांतता राहू दिली मानेकशाला त्यांच्याकडे चेहरा केला आणि त्यांना म्हणाले की कर्नल तुला तुझे ऑर्डर्स मिळाले का कर्नल मानेकशा पण त्याच्या वेळेस तेवढेच स्मार्ट होते त्यांनी खटकन अटेन्शनमध्ये आले सल्यूट केला आणि तो म्हणाला येस सर त्यावर पटेल म्हणाले की फी अकॉटे ऑर्डर्स नाव गेट आऊट अँड गेट ऑन टू जॉब चल निघतून आणि तुझं काम कर आणि त्या क्षणाला पूर्ण भारतखंडाचं आणि त्या जम्मू अँड काश्मीरचं एकदम स्वरूप पालटलं तिथून त्याची खरी कहाणी सुरू होते आणि त्यासाठी म्हणून सव्वीसला दुपारी हे झाला निर्णय सत्तावीसला तिथून विमानं भरभरून आपले सैनिक तिथे जायला सुरुवात झाली कशा हालतीमध्ये होते आपले सैनिक आपल्या सैनिक पाकिस्तानमधून वापस आले होते कारण अर्धे अधिक सैन्य पेशावर वगैरे हो या भागामध्ये ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असल्यामुळे कॉमन नेहाच्यामध्ये होते तिकडून जे आले तेव्हा निर्वासितांच्या ट्रेन्स घेऊन आले होते त्यांनी डोळ्यासमोर ट्रेन्स म्हणजे निर्वासितांच्या नव्हत्या तर निर्वासितांच्या प्रेतांच्या होत्या त्या घेऊन आले होते त्याच्यातून जेवढे लोक वाचले त्यामुळे त्यांची काय मानसिकता असेल आणि त्या याच्यामध्ये या एक सिख बटालियनची नंबर वन सिख बटालियन जी हुई ती गुडगावला त्याच दिवशी पोचली होती त्या, त्या जवानांची काय परिस्थिती असेल मानाची सगळे सिख जवान कोणाचे आईवडील कोणाचे मुलं कोणाची बायको पाकिस्तानमध्ये राहून गेलेली वापस आले नाही आले आले तर कुठल्या स्थितीत आले जिवंत आले काही माहिती नाही लवकर घरी जायचे तडफड मनामध्ये चालू आहे आणि त्याच वेळेस त्यांना ऑर्डर मिळाला की अठ्ठेचाळीस तासामध्ये सप्तरजंगच्या विमानतळावर तुम्हाला तीन डेकोटा विमान लागतील त्याच्यामध्ये बसून ज कश्मीरमध्ये तुम्हाला दुसरी फ्रंट उघडायची आहे त्यासाठी लढायला जात आहे रातोरात पुन्हा बांधाबांध झाली त्या दिवशी पूर्ण बटालियन पण नव्हती आली फक्त अडीचशे पोरं आले होते त्यांना घेऊन आणि पहिलं आपली जी कुमक आहे ती निघाली सकाळी साडेचार वाजता विमानाला लागले डॅकोटा एक अमागून एक तीन विमानं उडाले श्रीनगरला पोचले आजच्यासारखं ते विमानतळ पण नव्हतं कच्च्या मातीचं जसं पहिलं टॅकुटा उतरलं इतकी धूळ उडाली की मागचाला दिसतच नव्हतं त्याला समज ना आता काय करावं त्यांनी पुन्हा एक चक्कर घेतला जसा तो वर गेला त्याच्यामध्ये कंपनी कमांडर बसला होता मेजर सोमनाथ शर्मा त्याला लक्षात आलं काहीतरी गडबाडी त्यांनी पायलटला म्हटलं काय झालं तो म्हणाला की मला काही दिसत नाही या नुसती धूळ दिसते आहे आपण असं करू उद्या पुन्हा प्रयत्न करू तो म्हणाला की हे शक्य नाही तुला इतकी भीती वाटत असेल तर तू खालती नाही पाहिजे तर मी आणि माझ्या माणसं इथून उड्या मारू पण आम्ही वापस नाही जाणार आज काश्मीरमधून श्रीनगरला आज मला जायचं आहे म्हणजे मग जायचं आहे त्यांनी विमान जसं पलटवलं पुन्हा आणलं आणि त्याच धुराळ्यामध्ये एकामागून एक अजून दोन विमान उतरले बराबर त्याच्यातून सैनिक उतरले आणि एअरपोर्टला त्यांनी सगळ्यात पहिले जाऊन कब्जा केला की इथेच पाकिस्तानी सैनिक ते नाही पोचले तेव्हा त्यांना कळलं की इथून जवळजवळ तीस मैल म्हणजे जवळजवळ साठ किलोमीटर दूर इथून पाकिस्तानी सैन्य आहे तिथून आपली सुरुवात होते लढाईची त्या लढाईमध्ये मेजर सोमनाथ शर्मानी असं ठरवलं की या विमानतळाच्या बाउंड्रीवर समजा मी आज इथे उभं राहिलो तर मी फक्त या विमानतळाला प्रो, प्रो प्रोटेक्शन देऊ शकेल पण मला जर हुकूम मिळाला आहे तर मला श्रीनगर वाचवायचं आहे या टोळीवाल्यांपासून म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपण अजून इथून एक पंचवीस तीस किलोमीटर समोर जाऊ आणि तिथे मोर्चाबंदी करू आणि जो येणारा बडगामवरनं जो एक रास्ता येतो बारामुल्ला बडगाम आणि श्रीनगर त्या रस्त्यावर एक मोठा रोड ब्लॉक लावायचा आणि तिथे आपली कंपनी डिप्लॉय करायची या सर्व याच्यामध्ये रात्री तो डिप्लॉय झाला सकाळी साडेसात वाजता टोळीवाले आपल्या गाड्या घेऊन तिथे आले जशा आले तशा पहिल्या गाडीला उडवून दिलं दुसरीला उडवलं आणि त्याच्यानंतर सगळा गोंधळ उडाला त्यांना समजलंच नाही की इंडियन आर्मी हे कोण आलं आणि इतकं इफेक्टिव्ह फायर कोण करून आलं अर्ध्या तासानंतर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडले की हे तर इंडियन आर्मी पोचली इथे त्यांना समजेच नाही की आले के मा आले ते इथून क इथे कसे पोचले कारण तो रोड जो आहे तो जम्मूवरनं आता सध्या तिथे बनिहाल पास आहे पण त्यावेळेस तिथे तो बोगदा हो नव्हता तर पहाडाच्या वर तुडून खिंडीमधून वापस यायला लागायचं पाच दिवसाचा प्रवास होता एनिवे anyway, तिथे मग घनाश्या तिथे घनघोर लढाई झाली आणि जसं बाजीप्रभू देशपांडे दे यांनी ती खिंड लढवली होती पावनखिंड तसं सोमनाथ शर्माने सांगितलं आपला पहिला त्यांनी मेसेज दिला आपल्या कमांडिंग ऑफिसरला जो की एअरपोर्टवर अजून दोन कंपन्या घेऊन उतरला तर तो म्हणाला की सर टोळेवाल्यांचे कॉन्टॅक्ट झाला आहे पाकास् पाकिस्तानी सैन्य पूर्ण फोर्समध्ये पण काळजी नसावी जोपर्यंत शेवटचा माणसाचा श्वास आहे तोपर्यंत या सैन्याला समोर जाऊ नये देणार इथेच थोपवून धरीन तुम्ही तिकडे ऑर्गनाईज करा आणि हे झालं असं म्हणून शेवटचा त्यांनी कॉल केला आणि त्याच्यानंतर तब्बल तो संध्याकाळी साडेआठपर्यंत तिथे लढत राहिला इतक्या विषम लढाईमध्ये होता की जवळजवळ साडेतीन चार हजार टोळीवाले आणि पाकिस्तानी सैनिक होते आणि हा केवळ एकशे सत्तर मुलांना घेऊन तिथे मोर्चामध्ये बसला होता त्याचा स्वतःचा एक हात प्लास्टरमध्ये होता तुटलेला तशा याच्यामध्ये तो कमांड करत होता आणि शेवटी त्याच्यामध्ये त्याचा देहांत झाला आणि पण रात्री साडेसात वाजतोपर्यंत त्यांना समोर नाही जाऊ दिलं शेवटी पाकिस्तानी सैन्यांनी असं ठरवलं की तिथेच आता मुक्काम करायचा कारण रात्री श्रीनगरमध्ये किती इंडियन आर्मी कुठे पोचली आहे हे पताच नाही लागणार घात होईल आपलीच कत्तल होईल त्यामुळे ती रात्र त्यांनी तिथे काढली आणि असा चोवीस तासाचा आणि त्यांचं समोर झाला त्यांना अजून चोवीस तास म्हणजे अठ्ठेचाळीस तासाचा त्यांनी जो वेळ मिळवून दिला स्वतःचं बलिदान करून त्याच्यामुळे आज श्रीनगरचं एअरपोर्ट आणि श्रीनगर हे वाचलं हा एक त्यातला छोटासा होता कारण आज तारखेचं मला एकदम महत्त्व आठवलं म्हणून थोडंसं सा डिटेलमध्ये सांगितलं पण अशा या लढाईनंतर आता पुन्हा आपण जॉग्रफीकडे वळू भूगोल नंतरचा घ्या नाही त्याच्या अगोदरचा हां आता याच्यामध्ये थोडं दृश्य वेगळं दिसतं आहे खालचा जो आहे तो पिवळा भाग आहे तो पिवळासर जो भाग आहे तो आहे भारताच्या कब्जामधला जम्मू आणि काश्मीर त्याच्या डावीकडे एक छोटीशी हिरवी चिंचोळी पट्टी दिसते ती चिंचोळी पट्टी जी आहे ती काश्मीरचा उर्वरित एक चतुर्थांश भाग जो घ्यायचा राहिला तो आहे आणि त्या पिवळ्या पट्टीच्या पूर्ण वरती एक असा चौरस एक असा भाग दिसतो आहे हिरो तो आहे आणि बाल्टिस्तान आणि त्याच्या उजवीकडे त्या पिवळ्या भागाच्या उजवीकडे जो आहे तो, लाए, लै, लै, तो आहे अक्षय चीन अक्षय चीन म्हणजे जो चीनने गिळंकृत केला आहे जबरदस्तीने त्याच्यावर कब्जा केला आहे त्याच्याबद्दल पुन्हा मी सांगेनच त्याच्या वडचा एक डार्क ब्राऊन पण आहे त्याच्यामध्ये असे एक लाल लाईन लाल लाईन दाखवली त्याच्यामध्ये असे हॅश लाईनी लैन लैनी खिचल्या तो आहे पुन्हा तोच हा जो भाग आहे हा पाकिस्तानकडे पहिला होता एकोणीसशे त्रेसष्टमध्ये यांनी हा जो भाग आहे हा चीनला देऊन टाकला म्हणजे आपल्याकडे म्हणा ना की हलवायच्या घरावर तुळशीपत्र तो त्याचा भागच नव्हता त्यांनी तो उचलून चीनला देऊन टाकला आणि त्याच्याबद्दल ज्याला जे काही मिळवायचं होतं ते घेऊन घेतलं तर हा तो भाग आहे त्याला तो जो भाग आहे त्याला म्हणतात शक्स्कम व्हॅली ती एक अशी पूर्ण दरी आहे मोठी त्याचं नाव शक्सकम म्हणून आहे आणि ती शक्सकम व्हॅली आहे तर हा आता सद्य परिस्थितीतला आपला जम्मू अँड काश्मीरचा भाग आहे स्वतंत्रता मिळण्याच्या अगोदर या जम्मू अँड काश्मीरचे चार प्रांत होते चार मुख्य म्हणजे राज्याचे एक होता जम्मू जम्मू म्हणजे तुम्ही इकडनं खालतून जेव्हा जाता जम्मू अँड काश्मीरकडे हिमालय लागायच्या अगोदर शिवालिक म्हणून छोट्या छोट्या टेकडे सुरू होतात तो जो पूर्ण भाग आहे समतल किंवा छोट्या टेकड्यांचा भाग शिवालिकचा तो आहे जम्मूचा भाग त्या जम्मूच्या भागामध्ये प्रेडॉमिनंटली तिथे हिंदू डोगरा राजपूत राहतात जवळजवळ ऐंशी टक्के तिची पॉप्युलेशन आहे आणि डोगरा राजपूतांची आहे डोगरा राजपूतांचं वैशिष्ट्य हे की या पूर्ण काश्मीरमध्ये जे सैन्य होतं त्या महाराजाचं आणि अनादिकालीपासून जे लढत आले हे डोगरा राजपूत होते पण त्यांचं राहणं साधारण या भागातलं होतं पण सैन्यामध्ये नाइंटी पर्सेंट ते डोगरा राजपूत होते त्यामुळे तो एक जम्मूचा भाग झाला दुसरा भाग आहे तो काश्मीर म्हणजे जव्हार टनेल ज्याला म्हणतात ते आपण पार केलं की जव्हार टनेल म्हणजे कसं आहे की जव्हार टनेल हे पीर पांजाल म्हणून एक पर्वतमाळ आहे त्याला पीर पांजाल रेंज जमतात हिमालय तर पूर्ण हिमालय पण त्या हिमालयामध्ये छोट्या छोट्या पर्वतमाळा आहे एक शिवालिक म्हटलं तर त्याच्यानंतर पीर खूप उंच पहाड आहेत या ह्या उंच पहाडांची ही जी लाईन आहे याला पीर पांजाल रेंज म्हणतात हे डिमार्केशन ही म्हणजे त्यांची सीमा आहे जम्मू आणि काश्मीरच्या मधली तो बोगता जो आहे जव्हार टनेल तो पार केला की तुम्ही काश्मीरमध्ये आले आणि मग ती काश्मीरची व्हॅली म्हणतात आणि ती लंबी चौडी व्हॅली आहे आणि तो जो भाग आहे पूर्ण काश्मीर काश्मीरमध्ये हे सगळ्यात जास्त जे आहे हे सुन्नी मुसलमान हे बहुतेक तिथले बागायतीचे कामं शेती आणि तत्सम कामं हे लोक करायचे नंतर उजवीकडे जे आहे तो आहे लद्दाख लद्दाख हे खूप मोठा आणि तिथे झंस्कार म्हणून एक पर्वतमाळा आहे त्याच्यावर हे पूर्ण लद्दाखचा प्रदेश येतो आणि त्या लद्दाखच्या प्रदेशामध्ये नाईंटी पर्सेंट पुन्हा तिथे सगळे बुद्ध लोक आहेत कारण त्यांचा जो बुद्ध धर्म जो आहे तो टिबेटियन जे लामा आहेत त्यांच्या धर्माशी मिळता जुळता किंवा तसाच म्हटलं तरी चालेल असे बौद्ध धर्मीय जे लोक आहे ते सगळेच्या सगळे या लद्दाखमध्ये होते लद्दाख आज जो आपल्याला दिसतो तो नाही तर जेवढा आत्ता आपल्याकडे आहे त्याच्या दुप्पट भाग जो आहे तो गिलग बाल्टिस्तान म्हणून जो भाग आहे त्या भागात आहे तर असे हे तीन भाग झाले आणि चौथा भाग जो उरतो तो गिलकिट आणि बाल्टिस्तान गिलकिट जो भाग आहे तो या नकाशामध्ये जो हिरवा दाखवला आहे आणि वरतून इंटरनॅशनल बॉर्डर लाल एक चालली आहे त्याला लागून जो हिरवा भाग आहे तो भाग गिलगिटचा आणि त्याला बरोबर मधून आता इथून दाखवता येणार नाही पण एक आपली जी सिंधू नदी आहे ती लदाखच्या अशी वर जाते हिंदूकुश पर्वतांना टेकून मग पुन्हा खालती यायला सुरुवात होते आणि मग हरिपूर त्याच्यानंतर रावलकोट इस्लामाबाद अशा त्या रस्त्यांनी पुन्हा ती वापस पाकिस्तानमध्ये जाते तर त्या सिंधू नदीच्या डावीकडे आता डावी उजवीकडे केव्हा म्हणतात नदीच्या प्रवाहाप्रमाणे जेव्हा नदीचा प्रवाह असा सरळ चालला असेल तो उजवीकडे आणि डावीकडंसह त्याला समजलं जातं तर त्या उजवीकडे होतं गिलगिट आणि डावीकडे होतं बाल्टिस्तान बाल्टिस्तान हे पुन्हा टिबेटियन मंगोल त्या वंशाचे बुद्ध पण जेव्हा मुसलमान धर्म त्या भागात आला तेराव्या शतकामध्ये तर ते त्यातले ते काही बुद्ध लोक हे पुन्हा मुसलमान झाले ते झाले शिया मुसलमान आणि ते लोक जे राहायचे त्यांना त्यांचं वेगळं अस्तित्व दिलं बाल्टिस्तान पण मुळत बाल्टिस्तान आणि लेह हे दोघे एकाच वंशाचे एकसारखे लोक भाषा एक लिपी एक प्रथा एक सगळं एक तर अशा या चार मुख्य कॉम्पोनंट्सनी हा गिलकिट आणि बाल्टिस्तान हा प्रदेश होतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला आत्ता सांगितलं की चार मुख्य म्हणजे काय जम्मू एकदम वेगळा काश्मीर वेगळा लेह लद्दाख वेगळा आणि तिकडे गिलकिट वेगळा असे चार प्रांत त्याच्यामध्ये होते या प्रांतापैकी जम्मू पूर्ण आपल्याकडे काश्मीरचा तीन चतुर्थांश भाग आपल्याकडे आहे एक ही छोटीशी पट्टी आहे ती त्यांच्याकडे आहे पाकिस् त्यांच्याकडे म्हणजे पाकिस्तानकडे आणि पूर्ण दिलगट बाल्टिस्तान हा जो प्रदेश आहे तो पाकिस्तानकडे आहे आता याचा हा तर झाला भूगोल आता याची थोडीशी हिस्ट्री पण आपण इथेच खतम करून टाकू हे हिस्ट्री आणि जॉग्रफी एवढं मी डिटेल मी जाऊन याच्यासाठी सांगतो आहे की एक गोष्ट आपल्याला पक्की माहिती असली पाहिजे की हा प्रदेश आपला आहे कारण काही लोक आजकाल म्हणतात की अरे तो तुमचा कधीच नव्हता तुम्ही कशाला उगाच भांडता तुमचं काय घेणं देणं आहे आयशी तसं नाही आहे तीन साडेतीन हजार वर्षापूर्वीपासून जेव्हा मगध राज्य होतं चंद्रगुप्त मौर्य वगैरे हे जेव्हा आपण इतिहासातले राजे ऐकले असतील त्यांचा हा प्रदेश होता त्याच्यानंतर सम्राट अशोक आले तोपर्यंत हा भाग सर्व हिंदू बहुल होता इथे संस्कृती त्यांची भाषा बोलायची लिहायची भाषा संस्कृत इथे सरस्वती शक्तीपीठ म्हणून एक चौथं शक्तिपीठ हिंदुस्थानातलं तिथे होतं आणि तिथले जे पुजारी होते ते कर्नाटकामधून तिथे गेलेले होते तिथे स्थायी झाले तर असं एक आणि तिथे आपलं मोठं त्या सरस्वतीपीठ म्हणजे आजही तिथे मंदिर आहे तिथे आपलं एक मोठं महाविद्यालय होतं युनिव्हर्सिटी होती जिथे अनेक देशातून मुलं येऊन शिकायचे आणि मग तिथून वापस जायचे ह्यून सान हा जो चीनी एक व्यक्ती आला होता जो याच्यातून प्रवास केला आणि त्यांनी प्रवास वर्णन ज्याच्यामध्ये दिली त्याच्यामध्ये याचा पुन्हा उल्लेख सापडतो अशोक सम्राट अशोक जेव्हा कलिंगच्या युद्धानंतर जेव्हा ते बुद्ध झाले मग त्यांनी बुद्धिजम हा राजधर्म म्हणून त्यांनी ॲक्सेप्ट केला तेव्हा मग इथे बुद्धांचं बुद्ध धर्माचे पुन्हा पण बुद्ध धर्माचे जरी झाले तरी तो भारताचा एक अभिभांग हिस्सा होता कारण सम्राट अशोकांचं राज्य कुठून सुरू होत होतं पाटलीपुत्र पटण्यापासून पूर्ण मगध उज्जैन आणि इथपर्यंत त्याच्यानंतर मग शक आले हुन आले असे अनेक येत गेले आणि इसवीसन शकानंतर मग पहिल्या दुसऱ्या सेंचुरीमध्ये इथे एक बरीच लांब राजांची संख्या आली त्याच्यामध्ये ते पुन्हा हिंदू राजा आले त्यांचं आदित्य म्हणून त्यांचं नाव होतं त्याच्यामध्ये त्यांच्या अनेक नावं आहे समुद्र आदित्य फलान आदित्य असं शंभर एक दीड वर्ष दीडशे वर्ष त्यांचं याद झालं त्याच्यानंतर मग तेराव्या चौदाव्या श शतकानंतर इस्लामचा प्रवेश झाला पण इथे जो इस्लाम आला तो आला पर्शियावरनं पर्शिया म्हणजे सध्याचा इराण तर ते इराणवरनं जो मुस्लिम धर्म प्रसारक आले त्याच्यामध्ये दोन प्रकारचे लोक होते एक होते सूफी आणि दुसरी होते शिया आणि सुन्नी हे वेगळ्या प्रकार पंथाचे असतात ते थोडेसे शांतताप्रिय आणि मवाळ लोक होते आणि यांचा एक समज वेगळा होता ते शिया आणि सुफी जो इस्लाम आहे तो तिथे आला आणि तो गिलगिट आणि बाल्टिस्तान या भागामध्ये तिथे तो स्थिरावला गंमत म्हणजे त्यांची जी भाषा होती ती संस्कृतच राहिली पण धर्म त्यांचा झाला मुसलमान अनेक वर्षपर्यंत ते त्याच भाषेमध्ये आणि मग त्यांनी त्यांची आपली वेगळी स्क्रिप्ट करून घेतली गिलगिटवाल्यांनी बाल्टिक त्याला हे म्हणतात ती स्क्रिप्ट ती त्याची लि लिपी झाली पण मूळचा ते आपलेच लोक राहिले त्यांचा फक्त प्रार्थना पद्धती ही वेळेवेळेनुसार कधी हिंदू कधी बौद्ध कधी शिया मुसलमान अशी ती बदलत गेली सांगायचा उद्देश हा हा आपला अविभाज्य अंग आहे आपल्या देशाचा आता त्या मुद्द्याकडे वळू की मग हे एवढं कांड का घडलं हे अर्धाच कसा करायला आपल्याकडे तर जेव्हा हे पाकिस्ताननी आक्रमण केलं आपल्याला स्वातंत्र्य मिळून दोन महिने पूर्ण नोंद झाले आणि त्यांनी एवढं प्लॅनिंगने आक्रमण केलं खूप पुस्तकांमध्ये याचा गवगाव होत नाही पण मी या गोष्टीचं पूर्ण मुळापर्यंत अभ्यास केला आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला ठामप्रमाणे सांगू शकतो की हे केवळ एकटा मुख पाकिस्तानचं काम नव्हतं हा जो प्रदेश आहे हे इंग्रजांचं आणि अमेरिकन त्याच्या नुकतंच सेकंड वर्ल्ड वॉर संपलं होतं त्या सुमारासांचा प्लॅन बनला कारण त्यांच्या एक लक्षात आलं की आज जरी भारत आपला इतका विखंडित दिसतो आहे पण याचं जे पोटेन्शियल आहे हे जबरदस्त आहे हा देश एकत्र आला यांनी सगळ्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली हे काही दिवसात महासत्ता होतील की नाही हे तर नाही माहिती पण हे आपल्याला डोईजड जातील म्हणून यांना कुठेतरी यांच्यामध्ये खीळ ठोकून हो गेलं पाहिजे की जेणेकरून यांचं त्यामुळे आपला जो पार्टिशनचा जो प्लॅन होता त्याला जे विघटनवादीचे एक डोक्यात विचार होते मुसलमानांच्या विरुद्ध हिंदू हिंदूंच्या विरुद्ध मुसलमान हे जे आहे याला खत पाणी देण्याचं काम इंग्रजांनी केलं अत्यंत चतुर चाणाक्ष कोल्ह्याप्रमाणे धूर्त लोक असल्यामुळे सगळं त्यांनी केलं पण थोपलं आपल्या डोक्यावर की आपसात बांधले आणि प्रत्येक वेळेस ते त्यांना कधी आपल्याला एका हिंदूंना एकीकडे करायचे एकदम मुसलमानना आणि दोघांमध्ये फूट पडून एकाला कोणातरी बढावा देत राहायचे आणि शेवटी त्याचं विकोपाचं ते झालं आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळणार होतं ओरिजिनल ऑर्डरप्रमाणे दोन हजार सत्तेचाळीसने तर अठ्ठेचाळीस जूनमध्ये पण जसं त्यांनी पाहिलं की आता मुस्लिम लीग आणि यांना आपण एकीकडे केलेलं आहे तर माउंट बेटन आपला प्लॅन सांगितला आणि तो जून महिन्यात असं म्हणतो सत् सत्तेचाळीसचा की भारताला स्वातंत्र्यच ऑ ऑगस्टमध्ये मिळेल आणि या दोन महिन्यामध्ये काय काय का करायचं होतं पूर्ण याची एक सिस्टीम बनवायची होती विभाजन व्हायचं होतं कुठला प्रदेश कोणाकडे जाईल आणि तो काय नुसतं एक शेताचं कुंपण घालायचं होतं का हजारो किलोमीटर लांब सीमा प्रतिबद्ध करायची होती त्याच्याप्रमाणे लोकांचं काय ॲडमिनिस्ट्रेशन राहील कोण कसा जाईल कुठे जाईल याचं काहीही प्लॅनिंग न करता एक मॅपवर मोठासा पेन घेऊन एक लाईन खिचली आणि त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला आणि त्याच्यानंतर जितके त्रास भोगावं लागले दोन्ही देशांना आणि या देशाचं विघटन झालं आणि त्यांनी पहायला निश्वास टाकला की आता हे लोक पन्नास वर्ष तरी कमीत कमी या आपसात भांडत राहतील आणि यांच्यात कोणात तेवढी ताकद नाही आहे की आता एकत्र येऊन पुन्हा वरतील त्याच वेळीस एक नंतरचा मुद्दा आत्ताच कव्हर करून घेतो या पूर्ण वरच्या गिलगिट बाल्टिस्तान हा जो प्रदेश आहे हा जगातला सगळ्यात मोस्ट स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट हा प्रदेश आहे या भागाचा जेव्हा तुम्ही तो वरची लाल लाईन पाहाल ती जी तिथली बॉर्डर आहे ती पाच देशांची कॉमन सीमा आहे खालतून भारत डावीगंड पाकिस्तान वरतून अफगाणिस्तानची एक पट्टी येते त्याच्याबद्दल मी नंतर सांगेनच त्याच्यानंतर रशिया आणि उजवीकडनं चायना या सगळ्यांचा तिथे एकत्रित तिथे एक, एक पठार आहे पामीरचं त्या पठारावर येऊन त्यांचं तिथे आणि हजारो वर्षापासून जो काही म्हणजे ट्रेडच्या व्यापाराच्या दृष्टीने म्हणा किंवा प्रवाशी जायचे यायचे आक्रमणकारी यायचे जायचे लूट करायचे या सगळ्यांचा मार्ग तोच होता त्याच भागातून यायचे मग दावीकडनं पेशावरला यायचे खैबरखिंडीचे तिथून खालती उतरायचे पंजाबमध्ये पाकिस्ता, येऊन पाकिस्तान म्हणजे हो त्या पाकिस्तानमधून मग भारतामध्ये यायचे लुटालूट करायचे त्यामुळे हा भागावर ज्याचं कंट्रोल राहील तो सदैव या देशांचं म्हणजे तो एक इफेक्टिव्ह डिटरन्स सगळ्यांसाठी होता म्हणून या भागाचं इम्पॉर्टन्स होतं एकोणीसशे पस्तीस साली रशियाने हा जो किर्गिस्तान मी आत्ता जो म्हटला तो किर्गिस्तान पहिले रशिया होता एकोणीसशे ऐंशीपर्यंत रशिया हा पूर्ण एकसंध खूप मोठा देश होता नंतर खंडप्राय झाला पण त्यावेळेस अठराशे एकोणीसशेमध्ये हा पूर्ण भाग रशियाचा होता आणि रशिया हा पण एक इंग्रजांसारखा साम्राज्यवादी होता त्यांनी एक 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 चीनचा जो सिंक्यांग प्रॉव्हिन्स आहे त्याला गिळंकृत केलं काजगर उत्तरेतली काशी म्हणतात ते शहरावर कब्जा केला आणि शेवटी तो या बाल्टिस्ता गिलगिटच्या जवळ येऊन पोचला होता तिथून केवळ शंभर किलोमीटरवर आज सध्या किर्गिस्ताना तिथपर्यंत तेव्हा मात्र ब्रिटिशर्स इंग्रजांनी अमेरिकेची मते घाबरले की ह्याच्यानंतर यांनी समजा इथून आता एकदा हिंदुस्थानमध्ये प्रवेश केला तर आपलं काही धडगत नाही इथे आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्यावेळेस काश्मीरचा जो महाराज होता त्याला म्हटलं की तू तसंही आमचा मांडली काय जो गिलकिटचा जो भाग दिसतो आहे तुम्हाला तो तू तु आम्हाला साठ वर्षाच्या लीजवर दे तुझाच राहील पण इथलं संरक्षण इथलं ॲडमिनिस्ट्रेशन लोकल ॲडमिनिस्ट्रेशन आणि इथे एक सैन्य खडं सैन्य बाळगण्याचं जे काम आहे ते आम्ही करू आम्ही आमचा पैसा लो आमचं सैन्य से राहील माणसं तुझे राहतील चालतं आम्हाला ते पण आमचं पूर्ण कंट्रोल याच्यावर राहील असं म्हणून साठ वर्षाचं लीजवर त्यांनी हा घेतला तेव्हापासून या गिलगिट या भागाचं महत्त्व सगळ्यांना समजलेलं होतं म्हणून आणि हा जो गिलगिट जो मध्ये घुसला आहे तो प्रत्येक वेळेस दोन महान जगातल्या शक्तींना वेगवेगळं ठेवायचं अलग ठेवायचं काम करत आला उजवीकडनं चायना डावीकडनं पाकिस्तान वरती समजा रशिया असेल तर खालती त्यावेळेस तर ब्रिटिश मते तो गिलट बाल्टिस्तानं फसलं गिलगिट फसलेला होता आणि त्याच्यामुळे तिथली जी संरक्षण व्यवस्था होती ती एकदम उच्च दर्जाची होती हे गिलगिट आणि बाल्टिस्तानचं एक महत्त्व आहे हे मला असं वाटलं समोर जाण्यापेक्षा हे इथेच संपवून घ्यावं तर अशा या ब बाल्टिस्तानमधला एक छोटासा अजून इतिहासाचा असा भाग आहे की राज्य केव्हा निर्माण झालं शेवटी हे आपल्याला जे समोर दिसतं आहे हे काही मौर्यांच्या वेळेचं वगैरे नव्हतं हे केव्हा आलं ते मुगल ते तर इथे अफगाण मुघल जेव्हा चालले गेले म्हणजे मुघलांचा जेव्हा राज झाला त्याच्यानंतर अफगाण लोकनी तिथे हल्ला केला आणि त्यांनी काश्मीरवर राज्य केलं काही वर्ष जेव्हा तिथे अतोनात छळ करायला लागले प्रजेचा तेव्हा महाराजा रणजित सिंग म्हणून शिखांचे मोठे राजा होऊन गेले त्यांचा लाहोर त्यांची राजधानी होती ते लोक राजधानीत गेले महाराजा रणजित सिंगकडे आणि त्यांनी अर त्यांना विनंती केली की महाराज कृपा करून तुम्ही आम्हाला अवगणांच्या हालातून वाचवा नाही तर आमचं कठीण आहे ते इतके विचार जीवावर उदार झालेले ते म्हणाले की सर महाराज तुम्हाला त्याच्यासाठी मोहिमेसाठी जितका पैसा लागेल तितका आम्ही द्यायला तयार आहे पण तुम्ही आमची याच्यातून या सुटका करा त्यावेळेस अठराशे पंचेचाळीसमध्ये महाराजा रणजित सिंग यांनी तीस हजार निवडक आपले घोडदळ घेतलं आणि बरेच वर्षानंतर त्यांनी स्वतः त्या घोडदळाचं नेतृत्व करून त्यांनी अफगाणिस्तानच्या त्या ह्याचा पडाव केला त्यांना तिथून हाकललं आणि त्याच्यानंतर पेशावरपासून तर पूर्ण काश्मीर लद्दाखपर्यंत त्यांचं साम्राज्य त्यांनी प्रस्थापित केलं त्याच्यानंतर अठराशे साठमध्ये इंग्रज विरुद्ध शीख लोकांचं मोठं महायुद्ध झालं आणि त्याच्यामध्ये शीख महाराजा रणजित सिंग जे आहे ते हारले त्यांचे वंशज आणि त्यावेळेसची जी संधी झाली त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की शीखसुद्धा तेवढेच कडवे लढणारे आहे आणि यांच्याशी अजून आपण वाकड्यात राहिलो तर हे जन्मभर आपला काय एक शंभर वर्षे आपल्याला पिछाने सोडणार म्हणून त्यांनी त्यांच्याबरोबर तह केला त्यांनी काय म्हटलं की तुम्ही तुमचं राज्य सांभाळा आम्हाला फक्त हिमाचल आणि इकडचा जो भाग आहे तो देऊन द्या दे। आणि तुम्ही आम्हाला या लढाईच्याबद्दल एक खंडणी जे म्हणतात तशी आम्हाला एक करोड रुपये त्यावेळेसचे जे काय असतील ते नाणे ते आम्हाला ती खंडणी द्या आणि त्याच्या बदल्यात त्यांनी असंही म्हटलं की बा तुम्ही फक्त आम्हाला मधला प्रदेश द्या थोडासा बाकी तुमचा तुमच्याच राहू द्या तर शीख म्हणाले की यार आमच्याजवळ कुठून खंडणी आली आम्ही ते एका हाताने खातो दुसऱ्या हाताने खर्चा कर करतो खंडणीवर काही नाही आमच्याजवळ जसं आहे तसं चालू द्या त्यावेळेस मग इंग्रजांनी काय म्हटलं की जो पूर्ण कश जम्मू अँड काश्मीरचा जो भाग आहे त्याचा जो तिथला जो मांडलिक राजा होता टोगरा राजपूत मी जे सांगितलं तो तिथला मांडलिक राजा होता त्याला त्यांनी महाराजा बनवलं त्यांना सांगितलं की हे शीख साम्राज्य हे काश्मीरचं सा साम्राज्य आणि हे आमचं आणि त्यांनी त्या महाराजा त्यावेळेसचा जो होतो गुलाब सिंग त्याला लिखितमध्ये त्याला दिलं की तू आजपासून जम्मू काश्मीर गिलगिट लद्दाख या चार प्रांताचा आणि अक्साईचीन याचं तू आजपासून महाराजा आणि तू आम्हाला आता या खंडणीचा काही भाग दे तर तो, तो म्हणे की बाबा माझ्याकडे इतकं पैसे तर नाही येतो तो, तो म्हणे ठीक आहे तू फक्त पंच्याहत्तर लाख दे म्हणे तो म्हणे तेवढी नाही आहे तो म्हणे ठीक आहे पंचवीस लाख दे बाबा असं करून शेवटी कारण त्यांनाही लढता येत नव्हतं पण अगदी सोडताही येत नव्हतं म्हणून त्या परिस्थितीमध्ये जेव्हा अठराशे पासष्टमध्ये हे जम्मू अँड काश्मीरचं सत्ता सं त्यावेळेस आली त्याचे जे, जे महाराजा होते ते सर्व डोगरा राजपूत होते त्यांचा कसा लेआउट होता कुठली पॉप्युलेशन कुठे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं कोणी कुठेही असलं तरी लढाईचं काम हे डोगरा राजपूतच करायचे कुठलाही व्यापार वगैरे असेल सगळे जम्मूचे आणि काश्मीरी पंडित हे पाहायचे जो व्यापार होता आणि शेती होती हे तिकडे काश्मीर आणि गिलगिटचे जे शिया मुसलमान होते ते पाहिजे आणि बाकी जसं होतं तसं चालू होतं असं हे राज्य पहिल्यांदा प्रस्थापित झालं आणि त्याच्यानंतर ते शेवटपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत मी तुम्हाला जे सांगितलं एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत हे जम्मू अँड काश्मीरची अबाधित सत्ता होती आता इथून इंग्रजांचा गेम सुरू झाला त्यांनी शेवटचं वाक्य तुम्हाला सांगितलं की त्यांनी गिलकिट बाल बालट गिलगिटचा जो सिंधू नदीच्या प पलीकडचा जो भाग आहे तो त्यांनी त्यांच्याकडून लिजवर घेतला किती वर्षाच्या साठ किती वर्षा साली कित एकोणीसशे पस्तीस साली का कारण रशिया आणि त्यांच्यामध्ये संघर्ष चालू झाला त्यांनी रशिया आणि रशियाबरोबर एक तह केला तो जो वाखन कॉरिडॉर मी म्हटलं म्हणजे पामीरचं पठार तो एक स्वतंत्र बफर स्टेट म्हणतात त्याला ते बफर स्टेटमध्ये ठेवलं वरती रशिया खालती ब्रिटिशेस ब्रिटिशेस म्हणजे त्यांनी तो बाल्टिस्तान आणि बाल्टिस्तानमध्ये त्यांनी त्यांचं स्वतःचं सैन्य स्वतःचे अधिकार ठेवले साठ वर्षाच्या लीजवर ते घेतलं तेवढ्या याच्यात द्वितीय महायुद्ध झालं द्वितीय महायुद्ध महायुद्धामध्ये काय झालं की ब्रिटिश आणि रशिया एकाच बाजूने होऊन गेले आणि मिळून तर जर्मनीच्या विरुद्ध लढत होते त्यामुळे ते तात्पुरते दोस्त होऊन गेले ते दोस्त झाले तर मग म्हणे ठीक आहे आता चालू ते जसं चालू आहे तसं आणि तेवढ्या जेव्हा जसं महायुद्ध संपलं नेताजी सुभाषचंद्र बोसांनी आपल्या भारतीय सेनेतल्या काही लोकांना वेगळं करून तिथे म्युटिनी करून विद्रोह करून आझाद हिंद सेना प्रस्थापित केली तेव्हा मात्र इंग्रजांचं त्यांचा पूर्ण जो बेस होता तो साधारला कारण ज्याच्या भरोशावर आत्तापर्यंत आपण यार हिंदुस्थानवर राज्य करत होतो ती सेना आज तुमच्याबरोबर नाही आहे म्हणजे आता गडबड आहे कारण त्याच्यासमोर आणि ही सेना कशी होती भारतीय सेना तब्बल प्रथम आणि द्वितीय महायुद्ध लढलेली अनेक लढाया पाहिलेली द्याला म्हणतात ना बॅटल हार्डन आणि निढावलेली अशी सेना होती म्हणजे या जगामध्ये असा कुठलाच लढवैया नव्हता जो भारतीय सेनेच्या समोर उभा राहू शकतो इतके बॅटल हार्डन हे लोक होते त्याच्यापैकी ऐंशी हजार जर नेताजी सुभाषचंद्र बोसांना जाऊन मिळू शकतात तर ह्याच्यासमोर आपलं इथे राहणं मुश्किल आहे कारण ही बॅटल हार्डन हे जे योद्धे आहेत हे विरुद्ध ज्या वर्षी आपणच शिकवलेले आपणच ट्रेन केलेले आपल्या हाताखालती लढलेले ही सेना आपल्या विरुद्ध आली तर आपल्या एकेकाला निवडून निवडून हे मारतील त्याच्यामुळे तो जो एक स्वतंत्रता मिळण्याचा जो एक ती चक्र होतं त्याला स्पीड पकडली आणि सत्तेचाळीसमध्ये आपल्याला स्वतंत्रता मिळाली पण त्यांना ते डोक्यात खूप भिनत होत्या त्यांच्या की कसे करून हा काश्मीर त्यांना नाही द्यायचा आणि खास करून हिंदुस्तानला तर द्यायचाच नाही दिला तर पाकिस्तानला देऊ पाकिस्तानला पण नंतर एकट्याला निपटता येईल छोटासा आहे त्याच्यावर दबाव आणता येईल पण हिंदुस्थानवर दबाव आणणं आज ठीक आहे पण काही वर्षांनी अशक्यप्राय हा ऐकणारच नाही तुमचं त्यामुळे काही झालं तरी काश्मीर जाऊन यायचा म्हणून हे कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नाही पण मी माझं एक अभ्यासानंतरचं हे सांगतो की हा पूर्णतः डाव इंग्रजांचा होता त्यांनी त्यात पाकिस्तानला सामील करून घेतलं आणि त्या हा हल्ला त्यांनी मिळून केला याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे की ज्यावेळेस आपल्याला स्वतंत्रता मिळाली त्यावेळेस आपल्याला मी थोडा बसू शकतो का आपल्या स्वतंत्र मिली म्हणजे म्हणून गमतीदार रचना होती पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशनची गव्हर्नर जनरल वॉईस रॉय आपला कोण होता इंग्लिश त्याचं नाव होतं लॉर्ड माउंट बेटन त्याच्या हाताखालती एक सुप्रीम अलाइड कमांडर कारण भारत पाकिस्तान दोन देश त्या दोन्ही देशांच्या सेनावर एक अजून मुख्य तो सुप्रीम कमांडर इंग्लिश त्याचा स्टाफ इंग्लिश सध्या तर जिथे आम्हेड क्वाटर आहे साऊथ ब्लॉकला तिथे त्यांचं ऑफिस त्यांचे सगळे ब्रिटिश ऑफिसर्स सेनामध्ये नंतर येतं भारतीय सेना, भारती सेना। इंडियन आर्मीचा चीफ कोण इंग्लिशमन ब्रिटिश लेफ्टनंट जनरल पाकिस्तानी सेनेचं चीफ कोण पुन्हा ब्रिटिश अरे हे काय चालू काय कोण कोणाच्या विरुद्ध काय लढतो आहे कशासाठी लढतो आहे आणि हे एवढं मोठं जे ऑपरेशन गुलमर्ग ज्याचं नाव होतं ते जेव्हा पाकिस्तानी लॉन्च केलं जेवढ्या सगळ्या टोळीवाल्यांना पकडून आणलं हे एका दिवसाचं काम आहे का याचं पूर्ण डिटेल प्लॅनिंग झालं होतं ते ज्या जे प्लॅनिंग त्यावेळेस मेजर जनरल अकबर खान म्हणून होता ज्यांनी केलं तो ज्या ऑफिसमध्ये बसत होता त्याच्या पहिल्या मजल्यावर पाकिस्तानचा जो आर्मीचा चीफ होता त्याचं ऑफिस खालच्या मजल्यावर हा मेजर जनरल अकबर खान तिथे बसून पूर्ण प्लॅनिंग करतो आहे म्हणजे जिनेनी वर जाऊन कोणाला कळलं नाही की हा एवढं मोठं प्लॅनिंग करतो आहे कसं कसं कोणी कोणावर विश्वास ठेवायचा हाई पण दिल्लीला रिपोर्ट करतो आहे पाकिस्तानचा चीफ भारताचाही चीफ रिपोर्ट करतो आहे जो जो रिपोर्ट घेतो आहे तो त्यांना विचारत नाही की अरे बाबा हे काय करतो आहे तू त्याला त्याची परवानगी नाही घ्यावी लागली आर्मीमध्ये असं नाही होत की गुपचूप आपण काही केलं चालले गेले के त्याचा कोट मार्शील होईल राष्ट्रद्रोव समजला जाईल असं काहीच नाही झालं hmm. ज्या प्रांतामध्ये पेशावरला नॉर्थ ईस्ट प्रॉविन्स म्हणायचे तिथे जवळजवळ चौदा हजार टोळीवाले अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या भागातून एकत्र आले ते काय ते काय मुंबईसारखं शहर होतं का हो की दहा हजार लोक लपून जातील खैबरखिंडीजवळ पेशावर ते छोटंसं गाव आहे त्याच्यामध्ये तेरा चौदा हजार टोळीवाले आले त्यांना तिथे हत्यारं देण्यात आले त्यांना गाड्या देण्यात आल्या त्यांना शस्त्र अस्त्र काय ॲमिनेशन पुरवण्यात आलं त्याचा जो गव्हर्नर होता तो पण इंग्लिश त्याचं नाव ऑचिन लेक तोही पण इंग्लिश आणि मारे याच्यामध्ये पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे हो ज्या दिवशी वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसला हमला झाला तर नेहरूंनी हळूच त्याला म्हटलं की अरे हे कसं झालं तर तो, तो गृहस्थ काय म्हणतो भारताचं आर्मी चीफ की सर मी पाहतो कसं झालं मलाही नाही माहिती अरे आज असा असता तर त्याच्या पार्श्वभागावर एक पहिल्या मारली असती आणि खोलीच्या बाहेर फेकून दिलं असतं उतरून नाही तर शूट केलं असतं जागतं जागी आर्मी चीफ तू तुला एवढं मोठं सैन्य घुसलं वीस ऑक्टोबरला तुला माहिती नाही आणि त्याचा पिता सुप्रीम कॉर्डर तिथे बसला त्याला विचारलं वल्लभभाई पटेलांनी की का तुमच्या काल तिथं दोन्ही चीफ आहे पाकिस्तानचा आर्मी तुम्हाला नाही माहिती का नाही बा म्हणे मला नाही माहिती मी पण आता पता करतो आहे म्हणे म्हणजे किती मोठ्या लेवलवर खोटं बोलायचं किती बनवी करायची आणि लोकांनी ऐकून घ्यायचं जे काय होतं पण हे अगदी म्हणजे दगडावरची काळी रेग आहे हे पूर्ण प्लॅनिंग सहा महिने अगोदरपासून झालं इंट जे इंटेलिजन्स आहेत त्यांच्याकडे याचे रेकॉर्ड्स आहेत नंतर जेव्हा उत्खनन याच्यामध्ये मिळाले ते पुरातन ते रेकॉर्ड्स असतात ना ते आपल्याकडचे अजून त्यांना डिक्वालिसिफाय नाही के केलं आहे त्याच्यामध्ये सगळी कहाणी लिहिलेली आहे आणि हे इंग्रजांनी आणि पाकिस्ताननी मिळून आणि जेव्हा जे अँड केमध्ये यांचा था पाकिस्तानचा हल्ला झाला त्या पुस्तकामध्ये एक सिलेंडर वॉज द थ्रेड म्हणून खूप सुंदर पुस्तक आहे जनरल सेननी लिहिलेलं त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की पहिल्या रात्री मी जेव्हा पहाडावरनं पाहिलं तर पूर्ण असं वरचं क्षितिज असं पिवळं तांबडं झालेलं होतं कारण टोळेवाल्यांनी सगळ्या खालचे जे खेडीपाडी होती त्याच्यामध्ये आगी लावून दिल्या होत्या आणि जो आगीतून बाहेर पडतो त्याला शूट करत होते आणि तिथून जे लूट घेतली ती पळून घेऊन जायच्या याच्यामध्ये होते पूर्ण काश्मीर त्यांनी बेचिराग केलं फक्त श्रीनगर आणि जवळपासचा पट्टडपर्यंतचा भाग त्याच्यामध्ये वाचला कारण मी आत्ता जर सांगितलं की चोवीस तासामध्ये तिथे आपलं सैन्य पोचलं तर हा जो एक गेम प्लॅन झाला आणि त्याच्यामध्ये हे जे मग युद्ध सुरू झालं बरोबर सत्तावीस ऑक्टोबरला पहिलं विमान आलं त्याच्यानंतर सात नोव्हेंबरपर्यंत सातशे आठ विमानं चक्रा मारत होते त्यावेळेस विमानही नव्हते आपल्याकडे हे एअर इंडिया वगैरेची विमानं होते ना त्यांना घेऊन चला रे सोडून द्या आम्हाला असं करून करून सैन्य तिथे पोचलं दारुवेळा कोणाचा पोचला कोणाचा नाही पोचला जो सैनिक जसा गेला त्याने आपला बॉनेट म्हणजे बॅनेट म्हणजे एक असा अठरा इंची लांब सुरा असतो तो आपल्या बंदुकीला समोर खोचला आणि त्याच्यानिशी जेवढे राऊंड्स होते त्याने घेऊन तो लढा उतरला तर असं हे कडवं भारतीय सैन्य जे होतं हे पूर्ण हिवाळाभर नोव्हेंबर जम्मू अँड काश्मीरच्या पहाडांवर त्यांनी डिसेंबरच्या सात तारखेपर्यंत या सगळ्यांना धक्का मारत 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 आज जी तुम्हाला लाईन दिसते ना तिथपर्यंत आणून सोडलं इकडनं दुसरी एक ब्रिगेड त्यांनी लॉन्च केली लद्दाख कारगिल कॅप्चर करत त्यांनी सध्याचा जो तुम्हाला भाग दिसता तो कॅप्चर केला आणि एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जेव्हा आता आपल्याला समोर पाकिस् म्हणजे हे हा सगळं डोंगराळ प्रदेश आहे आपण बरचा भाग घेतला नाही आता आपण खालती उचरायला लागणार पाकिस्तानच्या आतमध्ये डोमेल म्हणून एक गाव आहे तिथे आणि दुसरं आहे मुझफ्फराबाद फक्त दोन ठिकाणं क कॅप्चर करायची राहिली होती आपल्याला शेवटपर्यंत आमेड क्वॉर्टर म्हणजे इंग्रजी जे आपले, आपले सरसेनापती आणि जितके ऑफिसर्स होते यांनी आपल्या सैन्याला समोर जाऊच नाही जा। दिलं जी आपली गेलेली कुमक होती त्याला दुसरीकडे पलटवून दिलं इतक्या हातबल अवस्थेमध्ये म्हणजे स्वतःचं स्वतःच्या जीवावर उधारून एवढं केल्यावर समोर जेव्हा यश दिसतं आहे त्यावेळेस त्यांना ते त्यांना मारून मुटकून थांबवण्यात आलं आणि त्याच्यानंतर एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला एक, एक दिवशी अचानक असं कळलं की नेहरूजींनी युनोमध्ये फोन केला की बाबा हे पाकिस्तानवाले आले आणि इथे काहीतरी तह केला पाहिजे तर सगळ्यांना म्हणजे भारतीय सेनेला अत्यंत मोठा धक्का बसला की तुम्ही काय केलं अरे जिंकणारा कधी तह मागतो का जो आक्रमक आहे त्याची आता पिटाई होऊन राहिली चांगली त्याचा भसपा काढून राहिलो आणि त्यांनी तह मागायला पाहिजे त्यांनी नाक धरून तुमच्यासमोर यायला पाहिजे तर तुम्ही म्हणता तह करायचा आणि अशा प्रकारे पुन्हा दुसऱ्यांदा भारतीय सेनेचा एक मोठा घात केला प्रचंड घात केला मोराल एकदम खालती आलं होतं की काय राहिलं आपलं आपण आपल्या देशाच्यासाठी लढतोय की अजून कोणासाठी लढतोय आपण काय भाडोतरी सैनिक तर नाही आहे कुठे अशी एक कल्पना डोक्यात लागली तशा व्यवस्थेमध्ये भारतीय सैन्य उभं राहिलं गंमत म्हणजे ज्या दिवशी आपल्याला थांबायचा हुकूम आला पंधरा दिवसपर्यंत पाकिस्तानी सैन्य इतके दूर पळत गेलं होतं समर, समर थे थे की त्यांची हिंमतच नाही पडली वापस वापसायची त्यांना सारखं हे वाटत होतं की काहीतरी याच्यामध्ये यांची चाल आहे हे आता गुपचूप बसले आहेत हे आपल्याला देतील समोर आणि समोर गेलो की पुन्हा आपल्याला झोडपतील या भीतीपाई ते पंधरा दिवसपर्यंत ते आलेच नाही आणि आपण पाहत होतो की इथे कोणी नाही या पण आपल्याला जाऊ देत नव्हते कारण आपण युद्धविराम म्हणून त्यांना म्हटलं होतं तरी पण जेव्हा वसंत ऋतू आला मार्च आला तर त्यावेळेस गिलगिट आणि पाल्ट स्थानवरनं जिथे त्या कारगिल आहे त्या कारगिलच्या भागामध्ये पुन्हा पाकिस्ताननी आपलं सैनिक उतरवलं सैन्य उतरवलं कारण त्यांना लेह आणि लद्दाख जो भाग आहे तो कापायचा होता त्यावेळेस मग मक... आपण युद्धविराम पाळलाच नाही आणि पुन्हा जोमाने हल्ला केला पण तो केवळ लद्दाखकडे आपल्याला परमिशन दिली इकडे दिलीच नाही इतके करून ही जेव्हा घटना घडली तेव्हा शेवटी नेहरूजींनी ने त्या जो इंग्लिश कमांडर इन चीफ जो होता आणि सगळे ब्रिटिश ऑफिसर त्यांना एका झटक्यात काढून टाकले आणि त्याच्यानंतर भारतीय आपले जे ऑफिसर्स होते त्यांनी कमांड घ्यायला सुरुवात केली आणि मग चित्र चित्रपलटलं पण पर तोपर्यंत ही केस गेली के होती युनोमध्ये आणि युनोची जी टीम आहे ती एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे नेक्स्ट वर्षी जूनमध्ये तिथे पोचली आणि मग त्यांनी आपल्या चौका चौकाला वेळा चौक्यात तिथे प्रस्थापित करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून हा जो विवादित विवादित जो भाग झाला तो हा तेव्हापासून झाला नाही तर हा विवाद केव्हाच संपला होता ज्या दिवशी आपण प्रतिहल्ला सुरू केला तर एक फक्त एक उन्हाळा आपल्याला द्यायला होता त्यांना ते एका उन्हाळ्यामध्ये आणि पंजाबकडे जाताना तर त्या उन्हाळ्याची गरज नव्हती हो कारण आपण अगोदरच पहिले वरती हाजीपीर आणि पूर्ण जो पीर पांजाल रेंजेस आहे त्याच्यावर आपण जाऊन पोचलो होतो आपल्याला फक्त खालती उतरायचं होतं तर आज जे आपल्याला इस्लामाबाद आणि हरिपूर वगैरे हो जो भाग दिसतो आहे तो आपल्याकडे राहिला असता तर असा हा जो, जो प्रदेश आहे हा जो आपल्याबरोबर छलकपट झालं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आणि तो प्रदेश का तिकडे आहे हे पण तुम्हाला सांगितलं याच्यानंतर मात्र भारतीय सेनेने दोन कामं केले एक तर जेव्हा कारगिल वॉर झालं तेव्हा त्या ते कारगिलच्या तिथून जो वरचा भाग आहे आठशे स्क्वेअर किलोमीटरचा जो भाग आहे तो जो दाबला तो दिलाच नाही नंतर तुम्हाला कोणाला त्याचं कुठे वाचायलाही नाही मिळणार कुठेतरी एका दोन ठिकाणी पुस्तकामध्ये येतं पण ते असंच जातं की भारतीय सेना इथून वापस नाही गेली हे तसेच राहिले आठशे स्क्वेअर किलोमीटरचा जो स्ट्रॅटेजिक हाईट्स होत्या ते आपण सोडल्याच नाही आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये ऑपरेशन मेघदूत आपण जे लॉन्च केलं होतं त्याच्यामध्ये आपण जो तिथे इथे अक्षयचीन आहे तिथे एक छोटीशी पांढरं पांढरं असं पांढरट दिसत आहे एक लाईन वर गेलेली तो आहे सियाचीनचा भाग सियाचीनचा भाग आपण तो पाकिस्तानचा विचार होता तिथे जाऊन चौक्या करायच्या तो करायच्या अगोदरच आपण एक अगोदर तिथे जाऊन बसलो मोठी रंजक कहाणी आहे त्याची पण चौऱ्याऐंशीमध्ये जेव्हा हा सयाचीनचं महत्त्व काय आहे तो उजवीकडे आहे चीन डावीकडे आहे पाकिस्तान ह्या दोघांना मिळू देत नाही हा सायचिन ग्लेशियर सत्तावीस हजार फूट उंचीवरचा हा ग्लेशियर एक लंबा असा आहे की जेणेकरून इकडनं तिकडे कोणी जाऊ नाही शकत जो त्या ग्लेशियरच्या वर बसला असेल तो त्याच्यावर डायरेक्ट डॉमिनेट करू शकतो त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्याकडे सायचिन ग्लेशियर आहे तोपर्यंत पाकिस्तान चीनबरोबर अक्सायचीनमध्ये प्रस्थाप संबंध प्रस्थापित नाही करू शकत त्याला जायचं असेल तर पूर्ण वर्तून जाईल गिलकिट बाल्टिस्तानकडनं काराकोरम हायवेवरनं येऊन मग त्याची भेट घेऊ शकेल इतका कठीण पडतं कारण जी काराकोरमची खिंड आहे ती आपल्या हातात आहे त्याच्यावर आपला कब्जा आहे सायचीनवर आपला कब्जा आहे काही असे स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टंट हे आहेत आणि हे आपण प्रत्यक्ष कुठेही डिक्लेअर न करता युद्ध ह्याच्यावर आपण हळूहळू कब्जा करत गेलो आहे आणि आत्तापर्यंत पोहोचलो आहे वाट पाहतोय कधीतरी कोणीतरी आम्हाला हुकूम देईल तर पुन्हा वापस घेऊन टाकू उरलेला गेल की काही खूप नाही कठीण <laughs> ज्यावेळेस सगळ्यात कठीण परिस्थिती होती ती मी सांगितली कुठल्या परिस्थितीमध्ये लोक तिथे उतरले होते अस्त्र शस्त्र नाही थंडीचे कपडे नाही अशाच्यामध्ये काश्मीरला उतरून त्यांनी काश्मीर वाचवलं तर आज सत्तर वर्षानंतर आपल्या राष्ट्राची आपल्या सैनिची काय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला सांगायची गरज नाही या ते ब्रह्मोत्सव मी एक निशाण दाखवला ब्रह्मोत्सारखा आपल्याकडे हे अनेक अनेक आणि पर्याप्त मात्रामध्ये आपल्याकडे अस्त्र शस्त्र सैन्य आहे काहीच कठीण नाही आहे फक्त त्याला जिगर पाहिजे आणि जिगर पाहिजे सिंहाचं आणि ते असेल तर काही कठीण नाही होऊ शकतं आणि ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे कारण कधी कधी मला असं वाटतं की येणाऱ्या जनरेशनला माहीतच नाही लोकांचं जाऊर कुठलं काय कशाचं म्हणून राहिले हे केव्हा आपलं होतं असे प्रश्न जेव्हा विचारला जातात तेव्हा माणसाचं मन छोटं होऊन जाते की अरे काय आपल्या सैनिकांनी किती बलिदान क करावं किती केलं आत्तापर्यंत याची अखंडता टिकवण्यासाठी म्हणून आणि आपण कारण कुठलंही पण युद्ध लढताना ज्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर हा एक शब्द वापरला जातो त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर त्या शक्तीमध्ये अनेक त्याचे भाग असतात त्याच्यामध्ये सैन्यशक्ती असते अस्त्रशक्ती असते तुमची वाणिज्य शक्ती असते आर्थिक परिस्थिती काय आहे तुमची राष्ट्राची आणि त्याच्यामध्ये एक मोठा मुद्दा असतो हो की तुमची सायकल राष्ट्राचं मोराल काय म्हणजे तुमच्या देशातल्या लोकांचं मोराल काय आहे पहिलेच घाबरून राहिले की जाऊ द्या जाऊ द्या म्हणून राहिले समजा आपले लोक म्हणतील ना एक आवाजात की सर हे घ्यायलाच पाहिजे बिलकुल होईल कारण शेवटी देवाच्या कृपेने आपल्याकडे काय लोकशाही आहे ज्याला निवडून नाही तर त्याला काय लोकांचं ऐकावं लागेल लोकांनी म्हटलं ला, घे बाबा तो म्हणलं ठीक आहे मला निवडून द्या आपण लोकं म्हणतील निवडून देतो हे काम पूर्ण कर पाहिले होऊ शकतं आपली मनोशक्ती प्रबल पाहिजे इच्छाशक्ती प्रबल पाहिजे आणि आपसातले सर्व भेद जातीभेद धर्मभेद हे विसरून एकजुटीने आपण आपल्या देशाला समोरून नेण्यासाठी आपली तशी मनोबल तशी शक्ती असेल ना सगळं काही शक्य आहे तर हा तर भाग झाला आत्तापर्यंत जाता नंतरचं आहे का बस था था। ते बसलाय कोणा हा हा जो भाग आहे सध्याचा तो मागतच पण आता तो ब्राऊनवाला आपल्याकडचा वरती अक्सायचीन त्याच्या बाजूला ग्रीन गिलगेट बाल्टीचा आणि डावीकडे तो नेक्स्ट हां दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा आर्टिकल तीनशे सात निघून गेलं त्याच्या एक आठवड्याच्या आतमध्ये नवीन नकाशा भारताने आपला टाकला याच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या किंवा कोणाच्या लक्षात नसेल आलं पण दोन घटना अशा घडल्या की जेनी पूर्ण जगातले जे राजनायक ज्याला आपण म्हणतो ना डिप्लोमॅट्स आणि राज्यकर्ते आहे त्यांना याची भनक लागली दोन हजार सोळामध्ये जेव्हा मोदीजींनी भाषणामध्ये लाल किल्ल्याच्या सगळ्यात पहिल्यांदा याचा उल्लेख केला की एल ओ सी के तरफ हमारे जो भाई है उनके ऊपर जो कठिनाई है उनको खूप समजते है और हमारा फर्ज है कि उनको हमने मदत करनी चाहिए छोटंसं वाक्य होतं पण यांनी सगळ्यात पहिले चीनचे कान टवकारले गेले त्याच्या लक्षात आलं की आज पंतप्रधान पहिल्यांदा लाल किल्ल्यावर उभं राहून म्हणतो की तो तो देश माझा आहे गिलगिट पॉलिटिस्तान माझं आहे ते माझे लोक आहे त्यांना त्रास होत आहे त्याच्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे ही पहिला संदेश गेला दुसरा दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा होम मिनिस्टर त्या तीनशे सत्तर कलमाच्याला उत्तर द्यायला जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांनी काय म्हटलं एकाला एकाने प्रश्न त्यांना विचारला की तुम्ही त्यांचं काय त्यांना सोडून दिलं का, का गिलगट बाल्टिस्तानला तर ते म्हणाले की गिलगट बाल्टिस्तान हमारा है और उसको हम लेके रेंगे छोडेंगे नाही हे त्यांचं भाषण ज्या स्टाईलमध्ये ज्या आवेशाने त्यांनी म्हटलं हे सगळीकडे त्यावेळेस ती क्लिप सर्क्युलेट झाली आणि हे दुसऱ्यांदा सर्व देशांनी एक मात्र निश्चित पाहिलं की आता भारत देश जागा झाला आहे आणि हा ऐकण्यासारख्याच्या मूडमध्ये नाही आहे आता हा काहीतरी वेगळंच पाणी प्यायलेलं आहे जनमानसामध्ये आता एक इच्छा निर्माण राहिली की जे आपलं आहे ते आपल्याला घेतलंच पाहिजे असं कुठेतरी भावना निर्माण होते आणि ह्याचा त्याचा परिणाम असा झाला नंतर हा जो आहे बॅक मागे जा जो आता नवीन जे रिऑर्गनायझेशन बिल त्यावेळेस पास झालं त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरचे फक्त दोन भाग आहे एक लद्दाख आणि दुसरा जम्मू काश्मीर दोन्ही केंद्रशासित आणि त्यांनी लद्दाख जो ओरिजिनल लद्दाख आहे ना त्याची ती लाईन खिचली ते एक पुराणातली गोष्ट आहे ना की इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वा म्हणजे तो इंद्रालाही पण त्या हवनामध्ये टाकलं आणि त्याच्याबरोबर तक्षकालाही टाकून दिलं तर एका झटक्यामध्ये त्यांनी काय केलं की बिल पास केलं आणि त्यांनी सांगितलं की हे पूर्वीचा लडाख आमचा असा आहे हे दोन्ही प्रदेश आहे आजसुद्धा जी जम्मू अँड काश्मीरची लेजिस्लेटिव असेंब्लीमध्ये ज्या सीट्स आहेत त्याच्यामधल्या चोवीस सीट्स आपण पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरचे रिझर्वड आहेत रिझर्व ठेवल्या आहेत आणि आपण प्रत्येक वेळेस त्यांना काय म्हणतो की जेव्हा इलेक्शन होतील तेव्हा हे चोवीस सीट्स हे मुझफ्फराबाद हे फलाना 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 हे काश्मीर हेचा जो भाग पाकिस्तानच्या याच्यामधल्या त्यांच्यासाठी आणि आम्ही ज्या दिवशी तिथे इलेक्शन घेऊ तेच आम आमचे बंद पुन्हा आम्हाला येऊन मिळतील ओके okay. इथून आता नंतरच्या तो की नेक्स्ट uh, हा अक्साय हा एकोणीसशे अठ्ठावन्न साली चीननी घेतला याच्यामध्ये अक्सायचीनमधून एक त्यांनी हायवे काढला आपण म्हणजे स्वतःचीच टीका स्वतः पण करावी आपण इतके गलथा होतो इथून चीननी एक थ्री वन नाईन स्टेट हायवे काढला तो याच्यामधून गेला अक्साई चीनच्या एक दिवशी पेपरांमध्ये आलं चीनच्या की नवीन जो तीनशे एकोणीस नंबरचा हायवे काढला त्याचं इनॅग्रेशन झालं आणि त्याचा खूप टाळ्याविळ्या पिटण्यात आला असं तो मग लोकांनी पाहिलं अरे हे तर आपल्या अक्षय चीनमधून चाललं आहे मा मग तेव्हा कळले घरी म्हणजे अक्षय चीनमधून यांनी हायवे काढला मग आपण एक त्यांना पत्र लिहिलं की तुम्ही असं कराल नको वगैरे चीन म्हणे अरे तर ता आमचाच आहे म्हणे तुमचा केव्हा झाला कारण केवळच की आपण झोपलो आपण जेव्हा आपली जमीन विकत घेतो सात बारा आपण हाती घेतो पहिले आपण आपली बाड पक्की करतो ना मोजणीसाठी पैसे देऊन पहिले खुट्ट्या काढून घेतो ना तेव्हा शेत घेतो ना आपल्या चार एकराच्या शेतासाठी आपण एवढं करतो आणि एवढा मोठा आपला देश आपल्याकडे इंग्रजांनी जाताना त्याचे प्रूफ दिले नकाशे दिले संधी दिली संधी हो हो मा, मा मा की हे संधी आहे हे ती याच्याच याच्यास अरे त्यावेळेस तिथं कोणाला का नाही बसवलं आपल्या पोस्ट ऑफिस नेमायचं पूर्वी होतं इंग्रजांच्या वेळचं नंतर बंद करून टाकलं चायनाने पाहिलं कोणीच नाही तिथे आणि जेव्हा पार्लमेंटमध्ये हा जेव्हा मारामारी झाली गोंधळ उडाला तेव्हा विचारलं गेली की हे कसं झालं कान होते गेले तिथे कलेक्टर कान होता हा कान होता एच ओ का नाही गेला यांनी काय पाहिलं डी डीवाला काय करता तेव्हा उत्तर दिले वर तिथे काही उगवतच नाही तिथं निर्मनुष्य भाग आहे का कर काय करायचं आहे त्याचं शब्द वापरले की जिथे गवताचा पातसुद्धा उगवत नाही त्याचं काय करायचं आहे तर हे अशी जी मानसिकता आणि जी भावना असते त्याच्यामुळे तो भाग गेला त्याच्यानंतरचा वरचा जो भाग आहे तो शसगम व्हॅली जसं मी सांगितलं हरलबायाच्या घरावर तुळशीपत्र तसं पाकिस्तान एक दिवशी त्याला देऊन टाकला आणि त्याच्याबद्दल अजून त्यांनी तरी पैसे भिशे घेऊन घेतले जमीन आपली विकली बल त्यांनी पैसे त्यांनी ठेवले आणि तो मजा करून डाला एनिवे anyway, नेक्स्ट वाखन कॉरिडॉर तो जो मी म्हटलं ना एक चिंचोळी पट्टी होती मधली मॅन्स लँड ती पाकिस्तान अफगाणिस्तानची जी पट्टी आहे हा वाखन कॉरिडॉर आहे अनादिकालापासूनचा एक मोस्ट स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टंट असा तो वाघ समोरचे जे पर्वत दिसून राहिले ते पामीरचे पहाड आहेत पामीर नॉट म्हणतात त्याला या पठाराला नॉट म्हणजे गाठ इथे पाच पर्वतांच्या रांगायला मिळतात पामीर चायनाकडनं कुनलून म्हणून एक माउंटन रेंजेस आहे तो इथे येऊन मिळतो इकडनं काराकोरम येऊन मिळतो खालतून हिंदू कुश जाऊन मिळतो आणि डावीकडनं अफगाणिस्तानचे पर्वतून मिळतात तर अशा सर्व ज्या पाच पहाडांच्या म मध्ये तो आहे आणि तिथून तेवढाच फक्त एकदा करडाऱ्या त्याच्यातून जाता येत येतं दुसरीकडनं जाता येत नाही त्याच्यामुळे हा सगळ्यात स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट म्हणजे आज समजा कल्पना का आप गिलगिट बाल्टिस्तान तुमच्याकडे असेल तुम्ही डायरेक्ट या वाखन कॉरिडॉरमध्ये उतरू शकता आज आपल्याला जेव्हा अफगाणिस्तानला गहू पाठवायचा असतो तेव्हा आपण पाकिस्तान आपल्याला पाठवू देत नाही त्यांच्यामधून वाघा बॉर्डरमधून आपला गहू इकडनं गेला असता कारण हे वाखन कॉरिडॉर आहे जे अफगाणिस्तान आहे ते पामीर माउंटेन जे आहे ते किर्गिस्तानमध्ये येतात आता उजवीकडे चायना खालती आपण राहिलो असतो डावीकडे पुन्हा पाकिस्तान तर हे वाखन कॉरिडॉरचं इम्पॉर्टन्स आहे नेक्स्ट पूर्ण पॉप्युलेशन गिलगेट बाल्टिस्तानची एकोणीस लाख जसं कल्पना करा नागपूरची किती पॉप्युलेशन असेल तुमच्या लक्षात येईल काहीच नाही एरिया किती बहात्तर त्र्याहत्तर हजार स्क्वेअर किलोमीटर अत्यंत कमी लोक आहेत इथे गिलगिट्स कार्डू यांचे ॲटॉनॉमस रिजन राजा तिथला आहे इथे बाल्टी पुरशुकी शीमा हे त्यांचे लँग्वेजेस आहेत आणि तिथलं जे पॉप्युलेशन आहे त्याच्याकडे पुन्हा तुमचं लक्ष वेधतो मी शिया पॉप्युलेशन चाळीस पर्सेंट सुन्नी तीस पर्सेंट नूरबक्षी म्हणून एक अजून एक पंथ आहे ते तिथला त्याला पण मुसलमानांमध्ये नाही धरले जात ना बुद्धांमध्ये धरल्या जात तो वेगळाच एक अल्पा खेधरी पण तो स्वतःला मुसलमान म्हणवतो चौथा आहे इस्माइली चोवीस पर्सेंट लोक आहे हा इस्माइली एक मुसलमानांचा पंथ आहे आणि हा जो आहे जे आगा खान आहेत ना त्यांचे हिज एक्सलन्सी त्यांचे मुख्य धार्मिक हेड त्यांचा हा जो पंथ आहे त्याला इस्माइली म्हणतात असे चार मुख्य आहेत पण जेव्हापासून पाकिस्तान त्याच्यावर कब्जा झाला आहे तर पाकिस्तान हे सुन्नी मुसलमानांचं बहुल राज्य आहे आणि त्यांचं आणि शिया मुसलमानांचं एकदम छत्तीस साकडा आहे त्यामुळे या पूर्ण भागामध्ये हे सतत पाकिस्तानच्या हाताखालती असल्यामुळे हे या शिया मुसलमान इस्माइली आणि नूरबक्षींना यांचे अतोनात यांचे हाल करून राहिले यांच्याकडे तुम्हाला आश्चर्य वाटेल या लोकांना शाळा नाही या लोकांना अन्नधान्य नाही डॉक्टर नाही आणि यांना जे त्यांच्या पॉप्युलेशनच्याप्रमाणे त्यांचं पर्सेंटेज अर्निंग पण नाही आहे तिथे त्यांचे शिक्षण फक्त चौदा पर्सेंट लोकशिक्षित आहे म्हणजे अशा कठीण परिस्थितीत जगून राहिले त्यामुळे तिथे एक मोठा जबरदस्त रिवोल्ट झालेला आहे आणि सध्या तिथे प्रचंड मोठे आंदोलनं चालू आहे त्याच्या आता इतिहासामध्ये मी जात नाही आणि त्याच्यामुळे ते एक प्रक्षोभक असं स्थिती निर्माण होते आहे जी की बांगलादेशमध्ये निर्माण झाली होती त्यावेळेस एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ते एक आपल्या दृष्टीने एक चांगलं एक चिन्ह आहे की आपल्याला तिथल्या लोकांचा आता तिथले लोक नारे लागवायला लागले की चलो कारगिल आणि त्यांचे आता नारे असे आहेत की तुम्ही आम्हाला हे दिलं नाही आम्ही काश्मीरमध्ये वापस चाललो त्यामुळे एक आपल्याला आपल्या राष्ट्राच्या दृष्टीने एक मोठं पॉझिटिव इंडिकेशन आता येत आहे की तिथली जी प्रजा आहे ती पूर्णपणे पाकिस्तानच्या विरोधात आहे आणि त्यांचं जबरदस्त असं दमन चालू आहे कारण तिथली जी राजवट आहे ती पोलीस किंवा आर्मीच्या हाताखाली असल्यामुळे प्रचंड अत्याचार होऊन राहिले तिथल्या शिया आणि बाकीच्या लोकांवर आणि त्याच्यामुळे म्हणजे आल्या दिवशी तिथे बॉम्ब ब्लास्ट होत असतात त्यांच्या कत्तली होत असतात घरं पेटवून देतात कारण त्याच्यामध्ये त्यांचं एल ई टी लष्कर ए तोयबा नंतर तालिबान त्याला म्हणतात टी टी पी तालिबे पाकिस्तान असं त्याला म्हणतात ते नंतर सिपा हे साहिबा म्हणून एक अजून आतंकवादी संघटना आहे या सगळ्या सुन्नी मुसलमान ज्या संघटना या तिन्ही तिथल्या ती ज्या नागरिक आहेत त्यांनावर दडपशाही करून डाले एक चांगली परिस्थिती तिथे उत्पन्न होते नेक्स्ट तुम्हाला फक्त दाखवायला की काय तो भाग आहे किती सुंदर आहे हे तिथे एक लेक आहे अटाबाद लेक म्हणतात ही लेक दोन हजार दहा तीनमध्ये तिथे एक मोठी लँडस्लाईड आली तर पहाड पडले तर तिथे एकोणतीस किलोमीटर लांब ही लेक तयार झाली आणि ती परमनंट लेक होऊन गेली आहे कारण ते इतके दगडं आणि इतकी माती कोसळत गेली की ती हुंजा म्हणून त्याची सिंधू नदीची एक ट्रिब्युटरी आहे त्याचं पाणी अडत गेलं अडत गेलं अडत गेलं आणि दीड वर्षानंतर इतकं पाणी गोळा झालं की तिथे आता एकोणतीस तीस किलोमीटर लांब ती एक मोठी लेक तयार झाली आहे नेक्स्ट हुंजा नदीवरचा हा समोरचे पहाड नेक्स्ट नेक्स्ट हे hey, स्कार्डू म्हणून तिथलं जे मुख्य शहर आहे त्याचा भाग जगातले टोटल अकरा की तेरा असे पहाडांची शिखरं आहेत जे सव्वीस हजार फुटाच्या वर त्यांची उंची आहे त्याच्यापैकी सात शिखरं भागा भाग या भागामध्ये आहे आणि हे जे तुम्हाला समोरचं शिखर दिसून राहिलं त्याच्या उजवीकडनं जो बर्फाचा भाग दिसतो आहे तो ग्लेशियर आहे या देशातलेच या भागातले एशियातले सगळ्यात मोठे तीन ग्लेशियर्स या भागात आहे म्हणजे संपूर्ण सिंधू नदीचं जे पाणी आहे सतलज या सगळ्यांना ही इथून त्याचा स्तोत्र आहे नेक्स्ट नेक्स्ट हा तुम्हाला फोटो याच्यासाठी दाखवला की इथे जरी हे श सगळे शिया मुसलमान वगैरे असले तरी यांच्यावर अजून संस्कार जे आहे ते जुने बुद्ध आणि हिंदू धर्म आमचे जे आहेत तसेच आहे तिथे अजूनही लोक एकमेकांना हात जोडून नमस्कार करतात बरेचसे शब्द आहे ते पण आपल्याशी मिळतं जुळते आहे तिथले ज्या मूर्ती ज्या कल्पर्स आहेत त्याच्यावर बुद्धाच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या येतात नेक्स्ट बुद्धाचे फोटो तुम्हाला तिथे दिसतील सगळीकडे नेक्स्ट देवसाई म्हणून एक तिथे मोठं पठार आहे पाच हजार स्क्वेअर किलोमीटर लांब सोळा हजार फुटावरचं मोठं ते या भागामध्ये आहे आणि तिथे तिथले जे तो पूर्ण त्या पठाराचं नावच देवसाई आहे आणि तिथे शंकराच्या काही मूर्ती असलेले काही छोटे देवळं पण आहे तो पूर्ण भाग या तिथला एक रिझर्व फॉरेस्टसारखा ते मेंटेन करतात आणि जगातला सगळ्यात सुंदर भाग हा देवसाई पठार आहे तिथला कारगिल के जस्ट वर हा एक आराकोरम हावे जो चायनाने तिथे बनवला आहे नेक्स्ट काराकोरम हावेच नेक्स्ट सीपॅक मला वाटतं आता वेळ नाही आहे सोडून देतो इथे कारण लोकांना आता झोपायची पण वेळ झाली असेल सी पॅक म्हणजे थोडक्यात सांगायचं तर चायना पाकिस्तान इकॉनॉमिक करणार चायनाची सगळ्यात दुखणं काय आहे की त्याला दक्षिणेकडच्या हिंद महासागरामध्ये कुठेही आउटलेट नाही घ्या त्याच्यामुळे काय होतं नेक्स्ट फ्लाईट उजवीकडचा पहा त्याला त्याच्या बंदरावरनं जे जहाज निघतं त्याचं पूर्ण समुद्रातून चक्का मारून इंडोनेशिया तिथून मलाक्का स्टेटवरनं इंदोमान निकावरच्या बाजून येऊन श्रीलंकेच्या पल्लीकडनं जाऊन इकडे यायला होतं म्हणजे जे तेल ओमानमधून तो विकत घेतो त्याचं जे शिप निघतं ते बारा हजार किलोमीटर प्रवास करून वरती जातं त्याला जायला ॲव्हरेज पंचेचाळीस दिवस लागतात पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये ते जहाज पोचतात एक ऑइल टँकर आणि चीनची प्रचंड रिक्वायरमेंट आहे गरज आहे तेलाची ते सगळं तेल इथून मध्य एशियातून येतं त्याच्याकडे आणि त्याच्यासाठी त्याला इतका लंबर चक्का मरून जावं लागतं अनेक अनेक अनेक, अनेक वर्षापासून त्याची मनापासून इच्छा आहे की हिंद महासागरामध्ये त्याला कुठेतरी एंट्री मिळाली पाहिजे पण हिमालयामध्ये असल्यामुळे त्याला तिथून कुठे जागाच नाही आहे फक्त दोन ठिकाणाहून त्यांना जागा आहे एक तर म्हणजे नथुला पासपासून जे सिक्कीमच्या पास जवळ आहे आणि दुसरं काराकोरमच्या तिथून काराकोरमच्या तिथून आलं तर त्याला हे साडेतीन तीन हजार किलोमीटर फक्त ते अंतर आहे जो एक ॲरो दाखवला आहे ना सरळ टावीकडचा म्हणून त्यांनी पाकिस्तानबरोबर एक करार केला की तुम्हाला इथून मी तुला इथून असं मोठं प्रोजेक्ट बनवलं की इतके मोठे मोठे हायवे बनवेन इतकं मोठं पाईपलाईन टाकीन फ्रीमध्ये तुला वीज देईल हॉस्पिटल्स बनवेन बारा वर्षापूर्वी त्याची किंमत होती पंचेचाळीस बिलियन डॉलर्स आता त्याची किंमत साठ बिलियन झाली आहे पाकिस्तान घेऊन घ्या आणि जी श्रीलंकेची परिस्थिती झाली ना मग त्याच्यातून आता आपण त्याला वाचवलं ते चायनाकडे तो कर्जबाजारी जन्मभरासाठी पाकिस्तान त्याचा कर्जबाजारी झाला आता परिस्थिती अशी आहे की पाकिस्तान त्याचं सार्वभौमत्व संपलं आहे तो चीनचा एक मांडलिक आहे जेव्हा चीननी श्रीलंकामधलं श्रीलंकेने जेव्हा आवाज उठवला की इतकं मला परवडत नाही तू इथून जा तो म्हणे की मी तुला जे पोर्ट बांधून दिलं त्याचे मला दोन बिलियन डॉलर दे दोन नाही किती सात बिलियन डॉलर तो म्हणे माझ्याशी पैसे नाही ठीक आहे ना पैसे नको देऊ त्यांनी त्याच्याकडनं टोटाचं जे मोठं पोर्ट आहे आणि जो आ, एक जो एकशे बारा स्क्वेअर किलोमीटरचा जो भाग आहे नव्वद वर्षाचे लिजनी त्याच्याकडनं घेऊन घेतला मी सावकार जसं करतो ना तसं की ठीक आहे तुझं हे देऊन द्या दे मला शंभर वर्षासाठी त्यांनी तो घेतला आता श्रीलंकेतल्या माणसाला त्या पोर्टवर जायचं असेल तर त्याला चीनचा विसा लागतो देश तुमचा विसा पाकिस्ता चायनाचा तो प्रकार त्यांनी पाकिस्तानमध्ये सुरू केला आहे समुद्राला जिथे मिळतं तिथे बादर म्हणून पोर्ट आहे जसं तिकडे श्रीलंकेचं पोर्ट बनवलं तसं याचं पोर्ट बनवलं पण पाकिस्तान एकदम बिंदास्त आहे तो म्हणतो बनव जितकं बनवायचं तेवढं चीन आजकाल त्याला पैसे मागतो तो म्हणतो माझ्याजवळ नाही आहे आता तो म्हण तो चीनला म्हणाला की तू मला उधार दे मग मी देतो तुला पण चीनने सगळ्यात मोठा गेम काय खेळला त्यांनी त्याला कितीतरी बिलियन डॉलर दिले पण त्यांनी काय केलं तो म्हणाला की हे गे कर्ज मी तुला बनवून देतो आणि बनव पहिली अट की हे जे आहे हे माझे सुपरवायझन खालील तो म्हणे ठीक आहे तसे माझ्याकडे कोणीनं बनवतो तुझं तो म्हणे याच्या कंपन्या ज्या आहेत काम करणाऱ्या त्या माझ्या राहतील तो म्हणे ठीक आहे पाकिस्तान सगळ्याला होच म्हणतो आहे आता काय झालं आहे चीननी कर्ज दिलं से एक बिलियन डॉलर त्याने एक प्रॉजेक्ट बनवला चीननीच बनवला कॉन्ट्रॅक्ट ते काय टेंडर काढलं त्याच्यामध्ये क्लॉस टाकलं की फक्त पाक चीनी कंपन्या याच्यामध्ये अप्लाय करतील चिनी कंपन्यांना कंट्रॅक्ट दिलं चीनी कंपन्यांनी चिनी माणसं त्याच्या दिशातून आणले नाही ते कामाला लावले त्या सगळ्या कामगारांना पैसे दिले कुठले दिले हेच त्यांनी इकडे आणले होते म्हणजे अजून खिशातून पैसे निघालेच नाही या कागदपत्री नुसते पैसे चालले आहे पाकिस्तानचे तोच कंत्राट देतो तोच आपल्या माणसांना कंत्राटतो त्यांना भरमसाट पैसे देतो आणि याच्या खात्याने बिल फाडत जातो आहे हे असं काम तिथे चालू आहे वर्तमानपत्र नुसते बोंब ठोकून राहिले की तुमचं आपलं पूर्ण दिवाळा वाजला आहे आपल्याकडे पैसे नाही आहे आणि तुम पण तिथे कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही आहे कारण सगळे तिथले तो कोणीही अधिकारी असो प्राईम मिनिस्टरसुद्धा कोणी असेल सगळ्यांना चीननी विकत घेऊन टाकला आहे तिथं कोणीच काही करू नाही शकत कारण सगळ्यांना विकत गेल सगळ्यांचे स्विस अकाऊंट आहेत बिलियन बिलियन डॉलर एक टाकून दिलं की तिथला प्राईम मिनिस्टर विकला जातो काही त्याचं समजता नाही त्यांना त्याला इंग्लंडमध्ये मोठं घर इकडे घर तिकडे घर सगळं त्याचं आहे त्यामुळे तुम्ही पाहाल जितके पाकिस्तानचे जे राज्यकर्ते आहेत ते त्यांची राजवट संपीकित सगळं पळून जातात सौदीला इंग्लंडला किंवा कुठेतरी बाहेर तिथे कोणीच नाही राहत त्यांचे पोरे नाही राहत त्यांच्या तिथल्या परिवार पण नाही राहत त्यामुळे हा जो सी पॅक जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे ज्यांनी म्हणजे त्या डायरेक्ट रोड त्यांनी आता बनवायला सुरुवात घेतली आहे तो चीनमध्ये सिंकंग त्यांचा एक प्रांत आहे त्या प्रांतापासून कराची आणि ग्वादरचं जे पोर्ट आहे तिथपर्यंत सरळ रस्ता बनवून राहिले एट लेन हायवे ते बनवून राहिले अर्धा झालासुद्धा आहे आणि तो नेमका जातो गिलगिटमधून म्हणून जेव्हा आपण जेव्हा हल्ला करतो की अरे आमचा आहे तेव्हा त्याला त्याचा थरका पुडतो की माझ्या पंचेचाळीस बिलियन डॉलरचं आता काय होईल आता याने मला तसं मागे मागितला आणि हा याने पाकिस्तानची लढाई सुरू केली पाकिस्तान तर तसाच मेलेला आहे जाऊ दे खड्ड्यात पण माझ्या पैशाचं काय म्हणजे पुन्हा मला भारताबरोबर निगोशिएट करावं लागेल म्हणून खरी गोष्ट ही आहे की पाकिस्तानला जरी तुमच्याविरुद्ध आता लढाईची इच्छा नसेल ताकद नसेल पैसे नसतील तरी चीन त्याला म्हणतं की बेटा तुला भांडावंच लागेल कारण तू जितकं अशांतता काश्मीरमध्ये कटशील तितका हा हायवे आपला सेफ राहील कारण हा हायवे बनल्यावर याच्यावर चीननी पहिली अट टाकली आहे की माझ्या जेवढ्या गाड्या आहे त्या बिना टोलच्या येतील एका दिवसाला सात हजार गाड्या एका वेळेस तिकडनं जातील आणि सात हजार गाड्या वापस जातील म्हणजे जे ओमानमधून जे तेल निघेल ते तीन दिवसामध्ये तिथे पोचेल जे पहिले पंचेचाळीस दिवसांनी पोचायचं हा सगळ्यात मोठा गेम प्लॅन आहे आणि याचे जे, जे रिपक्शन खूप मोठा टॉपिक आहे हा एक विषयच वेगळा आहे फक्त एक तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणून दिला नेक्स्ट काय करायला पाहिजे आपण <coughs> ऑफेन्सिव मिलिटरी पॉवर आपली जी सैनिक शक्ती आहे याला ऑफेन्सिव म्हणजे हल्ल्यामध्ये परिवर्तित करून वापरायला पाहिजे त्यासाठी फक्त पॉलिटिकल विल पाहिजे बाकी काही नको आपण सशक्तो किंवाही करू शकतो फक्त आपल्याकडे विल पाहिजे पोलिटिकल सॅकॅसिटी टू यू स्ट्रॅटेजिक मिलिटरी पॉवर टू कॉल अ नेक्ब ऑफ सोडून द्या इथेच सोडतो आता नेक्स्ट जय हिंद फार वेळ घेतला क्षमस्व एक चांगला वक्ता एवढा वेळ घेत नाही पण पन... <laughs> पण पन... धन्यवाद आणि जय हिंद अस्मितेशी निगडीत असलेले बलिस्तान गिलगिट लडाख जम्मू काश्मीर या प्रदेशाचे आपण भौगोलिक आणि ऐतिहासिक तसेच युद्धजन्य असं चलचित्रपट तुम्ही आमच्यासमोर अतिशय सुलभ आणि प्रासादिक भाषेत मांडले त्याबद्दल आपले धन्यवाद यानंतर मी आभाराकरता आपल्या कारंजाचे उपविगीय अधिकारी माननीय ललित कुमारजी वराडे यांना या ठिकाणी पाचारण करतो नमस्कार वेळ बराच झाला आहे परंतु मागच्या सात दिवसापासून सतत आपण सर्वजण संध्याकाळी आठ वाजल्याची वाट बघतो आहोत आणि यासाठी खरं तर मी श्रोत्यांचे आभार मानणार नाही उलट आपल्यामधला एक श्रोता म्हणून मी खरं तर शरद व्याख्यानमाला जी आज सहासष्टाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे त्या व्याख्यानमाला ज्यांनी सुरू केली असे श्री नानासाहेब दही हंडीकर गजाननराव देशपांडे वामनराव मोकासदार वसंतराव घुडे मोहनशेठ गोलेच्छा बंकटलालजी बंग डॉक्टर शरद असोलकर बालकिसनजी मुंदडा भैयासाहेब ठाकूर सेक्रेटरी दातार अशा अनेक लोकांनी या कारंजाला ही मोठी परंपरा निर्माण करून दिली खरं तर त्यांचे आभार आपण मानले पाहिजेत आभार या सर्व कार्यकर्त्यांचे मानले पाहिजेत की ज्यांनी आपल्या कारंजाला एवढी मोठी समृद्ध परंपरा तर निर्माण करून दिली परंतु ती सतत सुरू ठेवली सहासष्ट वर्ष एखादी व्याख्यान मला चालू राहते हे मला असं वाटतं की महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एकमेव उदाहरण असेल जे आपल्या कारंजामध्ये आहे आणि म्हणून खरं तर त्यांचे आभार आपण मानले पाहिजेत त्यांनीच ही सगळी व्यवस्था करायची आणि त्यांनीच इथे स्टेजवर येऊन श्रोत्यांचे आभार मानायचे हे काही मला पचलं नव्हतं आणि म्हणून आपल्याला जी काही बौद्धिक संधी कारंजेकरांना या लोकांनी उपलब्ध करून दिली त्यांचे खरं तर आभार मानले पाहिजेत या ग्राउंडचे आभार मानले पाहिजेत या शाळेचे आभार मानले पाहिजेत की या शाळेने ही समृद्ध परंपरा तिसऱ्या पिढीपर्यंत नेऊन ठेव थे। ठेवली आहे आणि अजून आजच व्यवहारे सरांनी उल्लेख केला की पंचाहत्तरावी अमृत महोत्सव आपल्याला या कारंजाचा व्याख्यानमालेचा करायचा आहे तर या कोजागिरीच्या चंद्राचे आभार आपण मानले पाहिजेत या ग्राउंडचे आभार आपण मानले पाहिजेत की यांच्या साक्षीने खरं तर आपण समृद्ध होत चाललो आहोत येणारा जो श्रोता आहे तो काहीतरी घेऊन इथून जातो मागचे सात दिवस जे आहेत या सात दिवसामध्ये अनेक वेगवेगळे विषय आपल्या कानावर आले कदाचित त्या विषयाची जाण त्या विषयाचे भान आपल्याला आपल्या पूर्वी नसेल परंतु आपल्याशी संबंधित असू द्या नसू द्या परंतु त्या सगळ्या विषयाशी आपल्याला एकरूप होत आलं आपल्याला आपल्या त्याची ओळख झाली आणि चारशे बासष्ट व्याख्याते आजपर्यंत या स्टेजवरून बोलून गेलेत आणि अजूनही हजारो व्याख्याते या स्टेजवर बोलत राहतील ही जी परंपरा ही वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या अशीच सुरू राहील खरं तर या शुभेच्छा आपण सोबत ठेवूयात आणि यासाठी जे कोणी कार्यकर्ते तनाने मनाने धनाने वर्षभर राबतात त्यांना आपण सलाम करूया आजचा जो विषय होता तो विषय अतिशय तांत्रिक होता परंतु आपल्या अनुभव सिद्धतेतून तो सोपा करून देण्याचं काम आजच्या वक्त्यांनी आपल्यासमोर केलं आहे त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि शरद व्याख्यानमाला या संबंधित जोडलेल्या प्रत्येक घटकाचे आभार व्यक्त करतो मला एक श्रोता म्हणून इथे सात दिवस येता आलं आणि बऱ्याच गोष्टी शिकता आल्यात अनुभवता आल्यात त्याबद्दल सर्व आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो धन्यवाद यानंतर शारदा स्तवन होणार आहे तर मी आ, પરળીકરના વિનંતી કરતો થેન્ક યુ નમન પરમ ઓ નમન પરમ ઓકાર સુખદ વરદ નિર્ગુણા સર્વદા शारदा मङ्गला पावना नमन परम ॐकार उजळो शिवमन्दिरात तव तेजे ज्ञानज्योत उजळो शिवमन्दिरात् तव तेजे ज्ञानज्योत तमसो मा ज्योतिर्गमय तमसो मा ज्योतिर्गमय देयशा आशिषा हि तुला प्रार्थना नमन परम ॐकार जनमानस सरसतुजे सदनहंसवाहिनी तव प्रतिभादि यज्ञ जन वाग्विलासिनी तोषवी ज्ञानयज्ञकरुनि यज्ञजनतृषार्थतोषवी दे सदा द्युव्यता आमुचा जीवना परम नमन परम नमन परम नमन परमा ॐकार